सुपर हिट मराठी मूवीज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी मूवी प्लेक्स आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. सुस्वागतम सुस्वागतम. ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. चंद्रकला सादर करीत आहे धमाल फॅन्टसी कमाल धमाल. लेखक जनार्दन लवंगारे. दिग्दर्शक संतोष पवार. नेपथ्य प्रसाद वालावलकर. नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण नीलशील तुझ वीन दयाळा सद्गुरु राया तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. संगीत बळी देशमुख. संगीत संयोजन सचिन भांगरे. नृत्य दिनेश गोरेगावकर. चंद्रकला सादर करीत आहे धमाल फॅन्टसी कमाल धमाल. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझ नमो 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 तुझ नमो. नमस्कार. तर आमच्या विभागाच्या सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त आयोजित कार्यक्रमांना गणेश नृत्याने सुरुवात झालेली आहे. तर या कार्यक्रमास भेट देण्यासाठी आमच्या विभागाचे समाजसेवक गंमतराव गुडगे साहेब थोड्याच वेळात इथे येतील. तर ते इथे येईपर्यंत आपण पाहूया पुढचा कार्यक्रम महाराष्ट्र गीत. सादर करते आपल्या विभागाचे तरुण होतकरू मंडळी. काय झालं? अरे चांगली सत्यनारायणाची महापूजा आहे. तुम्हाला महाराष्ट्र गीत लावायचं ना, मग शाहीर साबळ्यांचं लावा ना. जय जय महाराष्ट्र माझा. हे कोणाचं गीत आहे? अवधूत गुप्ते. कोण? अवधूत गुप्ते. आईला तेव्हाच पोटात गुप्ती खुपल्यासारखा ओरडतो. जय 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 जय. अरे बाबा हे रिमिक्स आहे. रिमिक्स काय ते? रिमिक्स आहे रिमिक्स. अरे रिमिक्स नाही रे, लोकांना येडे करण्याचे गिमिक्स आहे. आपल्या लोकांना सवय झाले. हा पार्टी आहे लावा गाणं, लग्न आहे लावा गाणं, कोण खपला लावा गाणं. तेव्हा त्याचा बाप खपल्या रे गाणं लावलं होतं. ए तुला काय करायचंय, चल तू तुझं काम कर. अरे पण मी काय कवडी कमवायची अक्कल आम्हाला शिकतो. अरे पण चला चला प्रसाद घ्या प्रसाद घ्या. प्रसाद द्या. संपला. अहो थोडा असेल द्या ना. अरे बाबा संपला ना. अरे हे बरे वर्गणी गेल्या पहिले आमच्या दारात. वहिनी वर्गणीत येत आहे ना. आईला वर्गणी मागतो की वहिनीकडे बघतो तेच कळत नाही. ओ द्याना ओ प्रसाद. ओ काका ओ मामा ओ ओ प्रसाद द्याना. ओ ए खाया गया. ए लाया गया.
अरे सदा मित्रा तू, अरे केशव तू, अरे किती दिवसाने आपली भेट होती, किती असतोस कुठे तू हल्ली? सध्या आम्ही गुडगे साहेबांचा पी आहे ना. अच्छा अच्छा, बघ साहेब इकडे येणार आहे, सगळी व्यवस्था बघायला आलोय. अरे तुझं कसं काय चाललंय? एकदम फर्स्ट क्लास. काय सांगतो? हा, आणि हे मुलं बाळ? चार मुलं आहेत. चार मुलं? घरची किती आणि बाहेरची किती? काय बोलतो काय बोलतो काय, घरची बाहेरची लोकांचा गैरसमज. अरे बाबा, लग्न केलं की मुलं घरात राहतात, मुली दुसऱ्या जागी जातात, असं घरचं किती बाहेरची किती? हा असं म्हणशील तर दोन मुलगे दोन मुली आहेत. वा वा, चांगलं आहे. आणि बायका? बायका? मी काही जनान खाना खोललाय, असं बोलायची पद्धत नसते रे. एकच बायको आहे, चार मुलं आहेत. एक बायको असून चार मुलं रेकॉर्ड आहे तुझा. मग काय करणार, मुलं असती त्यांना काय कळतंय, ती बिचारी व्हायचीच ना. बरोबर आहे. तुझं कसं चाललंय? माझं चाललंय आपलं, आला दिवस ढकलतोय देवाच्या आशीर्वादानं. काही लग्न वगैरे केलंस का? हो ना, झक मारलं आणि केलं लग्न. का रे काका? का बरं, जाऊ दे. मुलं बाळ किती आहेत तुला? नाही तेवढ्या वेळच नाही मिळालं. हा काय बोलतो काय? अरे बाबा, एक बायको आहे पण तिचं पोट भरायला नालायक ठरलंय मी. सगळा वेळ जातो उद्योग धंदा शोधण्यात, मुलं कशी होणार, काय करावं कळत नाही. नोकरी नाही, धंदा नाही, उद्योग पाणी नाही, काय काय करू तू सांग आता. काय सांगतोस काय? हो ना. तुला नोकरी धंदा नाही? नाही ना. अरे हा, मित्र जिवंत असताना काळजी कशाला करतो? ठीक आहे, मित्र गेल्यावर काळजी करेन. काय बोलतो, मारून टाक मला. बोलायची पद्धत. अरे गुडगे साहेबांकडे माझा वशील आहे, मी तुला कुठेतरी चिकटवून टाकतो. काय सांगतो? आता येतील साहेब. आता येणार ते बघ, साहेब आलेच. स्वागत आलो. माझं काम कर. पण काम होणार तुझं, स्वागत नसेल तुम्हाला. साहेबांची लीला आहे न्यारी हो न्यारी, साहेबांची निघाली हो स्वारी, साहेबांची लीला आहे न्यारी. एक देती वचन तुझ्याच वचन, मन आहे आपली खुर्चीच प्यारी. साहेबांची निघाली हो स्वारी, साहेबांची लीला आहे न्यारी न्यारी, साहेबांची निघाली हो स्वारी. हे नाचून दमला असाल, आता सगळ्यांनी व्यवस्थित घोषणा द्यायच्या. गुडगे साहेबांचा विजय असो. अरे गुडगे साहेबांचा विजय असो. अरे असो असो असो. पुरे जास्त ओवाळू नकोस, लोकांनी त्यांना कधीच ओवाळून टाकलंय. म्हणजे आज काय साडी वाटपाचा कार्यक्रम नाही. तर मंडळी, आपल्या विभागातर्फे हा पुष्पहार घालून मी गुडगे साहेबांचं स्वागत करतो. हा अरे हार राहणार रे, हार राहणार रे. जा तिकडं सॅन्डलचा हार आहे घेऊन ये. सॅन्डल? सॅन्डलवूड. सॅन्डलवूड. सॅन्डलवूड नवीन पद्धत आहे. हार नाही मिळाले, सॅन्डल मिळाले. अरे चंदनाचा हार घेऊन ये. चंदनाचा? चंदनाचा हार. चंदनाचा हार? मग शेवटी तोच उपयोगी पडतो ना. ए चंदनाचा हार, चंदनाचा हार. अरे वा वा, खरंच चंदनाचा हार आणला. ए कुठे मिळाला रे? तुझ्या बापाच्या फोटोचा काढून आणला. तर मंडळी, हा पुष्पहार घालून मी गुडगे साहेबांचं स्वागत करतो. हार तिकडे आणू की मान इकडे आणताय? अरे टाळ्या. ए टाळ्या ना रे, वाजवा रे, वाजवा रे. आता साहेब दोन शब्द बोलतील. तर मंडळी, आज या शुभ प्रसंगी आपण मला इथं निमंत्रित केलं. याला कुणी निमंत्रित केलं रे? त्याला पण हार गावली ना. नारळ लिहूया, सत्कार करूया, समारंभ करूया, गुणगौरव करूया. काय चाललंय? ते तुमच्यासाठी नाही, प्रौढांसाठी. त्याबद्दल मी इथल्या स्थानिक मंडळाची दिलगिरी व्यक्त करतो. आभार मानतो, आभार मानतो. कुठे काही व्यक्त करतात हो, आभार मानतो. या अशा कार्यक्रमामुळे माणसं जवळ येतात. तुम्ही लांब या. त्यांच्यामध्ये एक प्रकारची सामाजिक जाणीव निर्माण होते. टाळ्या टाळ्या. एकेकाळी आम्ही तुमच्या सारखेच होतो. तो आवत तो बिवडाय. एकेकाळी आम्ही तुमच्या सारखे सर्वसामान्य होतो. पण परस्त्रीवर मात करून. थांबा तू, चाल नेक, चाल नेक. का हो? तू परस्त्री आहेस ना? हो. मग कळत नाही ते मात करतायत. काय परिस्थिती आली? परिस्थितीवर मात करून. परिस्थितीवर मात करून आम्ही एवढे पुढे आलो. जास्त पुढे जाऊ नका. येत्या निवडणुकीत तिकीट मलाच मिळणार आहे, तेव्हा लोक हो मला विसरू नका.
या तुमच्या विभागाचा विकास कुणी केला? कुणी केला? आम्ही केला। टाळ्या, रस्ते कुणी बांधले? कुणी बांधले? आम्ही बांधले। परत टाळ्या, या विभागात वीज नव्हती, ह्यानीच दिवे लावले। हा उजेड यांच्यामुळेच पडलाय ना, टाळ्यांचा कडकडाट। आम्ही आणखीन काय काय केलं? आपल्या विभागात लेडीज बार नव्हते, कुणी आणले? आम्ही आणले। परवा त्या बारच्या बाहेर पिऊन कोण पडला होता? आम्ही पडलो, विरोधक पडले होते। आता टाळ्या वाजवायच्या नाही, विरोधक म्हटलं की टाळ्या नाही वाजवायच्या। आता घोषणा द्यायच्या, सगळ्यांना वडापाव मिळालाय ना, हा जोरात घोषणा द्यायच्या, गुडगे साहेबांचा विजय असो। अरे गुडगे साहेबांचा विजय असो। गुडगे साहेब पुढच्या वर्षी लवकर या। आता लगेच त्यांचं विसर्जन करून टाकतो। काय बोलतोय रे? हा तो विसर्जनावरून आलाय ना, तो येडाय। जाऊ द्या, माझा दोस्त आहे। जाऊ द्या, जाऊ द्या। पिये काय झालं? काय झालं? गुडगे साहेबांचा विजय असो। अरे गुडगे साहेबांचा विजय असो। अरे उभं राहून राहून गुडगे दुखायला लागली, म्हणून तर तुमचं आडनाव गुडगी आहे ना। चला दर्शन घेऊन निघूया। चला चला चला। अरे विसरलो होतो साहेब, माझा दोस्त आलाय, तुमच्याकडे जरा महत्वाचं काम आहे। हा जरा दोन मिनिटं चालेल, जा बिंदास भेट। बोल 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 बिंदास बोल। नक्की बोल ना, बोल बिंदास। हॅलो। अरे मोठा माणूस आहे, नमस्कार करायचं का? हॅलो काय साहेब? नमस्कार, मी सदा, माझा बाप गिरणीत कामगार होता। गिरणी बंद पडली, त्यात बाप गेला, त्याच्या मागोमाग आई पण हाय खाऊन गेली। काय खाऊन गेली? आमच्यात खाऊन जातात। एक बायको तिचं पण पोट भरायला नालायक ठरलंय, काहीतरी नोकरी धंदा बघा मला। अरे 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 पिये, आपल्या देशातल्या तरुणांची काय हालत बघा ना, यांच्यासाठी नाही पण यांच्या बायकांसाठी काहीतरी केलंच पाहिजे। हो बायकांसाठी नेहमीच करता, कधीतरी मुलांसाठी पण करा। तेच ते, यांच्या बायका मुलांसाठी काहीतरी केलंच पाहिजे। पण काय करणार गुडगे साहेबांचा बाबा का बसा। बरं मला सांग, तुझं शिक्षण कुठवर झालंय बाबा? शिक्षण कसा बसा? बारावी पास। बारावी? तेरा होते, यशस्वी झालायस का? नाही, आता बाहेरून बसणार आहे। अरे मग नंतर येऊन भेट ना। चला असं काय करताय, याला काय अर्थ आहे? काय झालंय? मी तुमचा खास म्हणून, हो हा माझा खास मित्र, बघ याला कुठेतरी चिटकवणार। अरे कुठे चिटकवणार? ते काय पोस्टर आहे दिलं भीतीला चिटकावून। बायकांना कसं फटाफट नोकरी लावतो? एका ठिकाणी शिपायची नोकरी आहे बरं का, हे त्या कंपनीचं कार्ड। उद्याच्या उद्या जाऊन भेट, माझं नाव सांग। काय आहे तुमचं नाव? नाही, कंपनीचं नाव काय असं विचारतोय मी। पण साहेब तुमच्यामुळे मला नोकरी मिळणार, साहेब यांच्यामुळे मला नोकरी मिळणार, तुमच्या उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही साहेब। गुडगे साहेबांचा येस। गुडगे साहेबांचा येस। पिये पिये चला चला, लगेच निघायचं। अरे बा, वेळ झाली काय आपली? अरे औषध घ्यायचंय गुडगे, दुखतायत ना। अरे गुडगे साहेबांचा येस। अरे वा वा वा, साहेबांचं कार्ड म्हणजे नक्की नोकरी मिळणार, ही बातमी पहिली बायकोला सांगायला पाहिजे। बायको ऐकलं का? अरे आयुष्यभर दुसरा काय केलाय का? अहो आली। बसलत कैसे? असे नको का, मग असे बसू का? अहो बसताय काय? उठा। अरे पण उठा, आयुष्यात दुसरं केलंच काय? झोपाच काढल्यात ना, झोपाच जर काढायचे होते तर माझ्याशी लग्न तरी का केलं? दुसरी कोण भेटली नाही ना। काय माणूस जाणूनबुजून जो गाढवपणा करतो ना, त्याला लग्न असं म्हणतात? शहाणपणा पुरे करा। अहो घरात गहू नाही, तांदूळ नाही, तेल नाही, मीठ नाही, टीव्ही नाही, फ्रीज नाही, वॉशिंग मशीन नाही, लहान बाळ पण नाही ना। नाही जे आहे त्याबद्दल काहीतरी बोलायला मग असणार कसं? असणार कसं? अहो काहीतरी काम धंदा बघा जा। अरे काम धंदा बघा जा, काय काम धंदा बघायला चाललाय? काय म्हणताय? अरे मग खरंच तुला सांगतो, गोदरेज मध्ये मस्त काम आहे, टाटा मध्ये मस्त काम आहे, रिलायन्स मध्ये मस्त काम आहे, बिर्ला मध्ये मस्त काम आहे। काय काम आहे माहितीये? आईला पण कोण कामालाच ठेवत नाही।
अहो मैं एखादी दुसरी नौकरी बघाव. अरे दुसरी नौकरी बघा, इबाग दुसरी नौकरी बघायला चाललंय. साहेबांनी कार्ड दिले, गुडगे साहेबांनी नक्की नौकरी मिळणार. पण ते जायच्या आधी एक गोड काय गोड चहा चहा हे हॉटेलात जाऊन प्या. पैसे दे ना मग. हे चांगले, आईजीच्या जीवर बायजी उधार आणि बायकोच्या जीवर नवरा फौजदार. काय हे घेऊन जा ना. तुम्हारी गलती नहीं रे, बैड लक खराब है. फिर दर दर कस वन करी हो, फिर दर दर कस वन करी. सदा शोध तो नौकरी, 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 सदा शोध तो नौकरी. तो शोध तो करून करून ते आयला कसे बसे 3 रुपये मिळाले. चला कटिंग चहाची सोय झाली. चला चहा तरी पिऊया रे. ए पोऱ्या चल कटिंग आण कटिंग. ए चले फटका मारून घे. तुझ्या आईला ये, तुझ्या बापाने कधी गिरायला फटका मारला होता काय? टेबलावर फटका मार. टेबला तर मारून झालंय हो. असं काय? आता चला पाय वरती घ्या. पाय वरती घ्या. एक मिनिट. हा पाय वर घ्या. अहो माझा नाही, तुमचा पाय वरती घ्या. मला एक कळत नाही, गिराईक हॉटेल मध्ये येऊन बसलं की त्याच वेळी तुम्हाला कसं काय रे टेबला खाली घुसायला सुचतं? आता माझ्या फरशी पुसायच्या वेळेस तुम्ही मध्ये येऊन बसला, त्याला आम्ही काय करणार? नाही तुम्हारी गलतीशी नाही आहे ना. अरे वा चहाला. हो चहा घ्या चहा. देवले अरे हे काय, मी तुला साधा चहा सांगितला, तू बदाम पिस्ते चावी टाकून आणलास. अरे ये बघतो का, ये माशी तरंगते. मग 2 रुपयात का पापलेट तरंगणार? जाओ लेके जाओ, लेके जाओ. तुम्हारी गलती नहीं रे, चला बैड लक खराब है. पैशाची हो घरात चणचण, पोटासाठी फिरतो वणवण. पैशाची हो घरात चणचण, अहो पोटासाठी फिरतो वणवण. अप्लाय अप्लाय नो रिप्लाय, अप्लाय अप्लाय नो रिप्लाय. ह्याला मिळे ना चाकरी, सदा शोधितो नोकरी, सदा शोधतो नोकरी, सदा शोधितो नोकरी, सदा शोधतो नोकरी. छत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वे स्थानकावर स्वागत आहे. सभी यात्रियों का मुंबई के छत्रपती शिवाजी टर्मिनल्स पर हम हार्दिक स्वागत करते हैं. एक बोरेवली रिटर्न सुटनात काय? नाही 3 परेल द्या. 3 परेल द्या. मला वाटलं परेल परेल बोलतो तर हीच मरेल एकदा. ओ भाऊ जास्त टाइमपास नका करू, बोला कुठलं तिकीट देऊ? द्या विधानसभेचं द्या. अरे रेल्वे स्टेशन आहे ना, मग रेल्वे तरी किती द्या ना. एक सेंडास्ट रोड द्या. क्या सेंडास्ट रोड? क्या संडास रोड? हा मायला आमची ट्रेन ताब्यात घेतली ती घेतली, स्टेशनची पण वाट लावली. तिकीट द्या चला सेंडास रोड. काउंटर बंद हो गया अभी चालू था ना. अरे बाबा लंच टाइम है. अरे सुबह के 10 बजे लंच टाइम क्यों? रात को बाइकों ने कुछ लेने को नहीं दिया क्या? 9 नंबर पे जाओ. 9 नंबर पे जाओ. प्लेटफॉर्म क्रमांक 9 पर आने वाली गाड़ी प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है. हाँ तुमचा मायला तुमचा. अरे कधीतरी ठरलेल्या प्लॅटफॉर्म वर गाड्या आणा. तुम्हारी गलती नाही रे, बैड लकच खराब आहे. ते पत्ता सांगा पत्ता. अच्छा इकडे जाऊन इकडे जाऊन डायरेक्ट वर. अरे काय माणूस आहे, पत्ता सांग. कोण माणूस दिसत नाही. ओ बाई पत्ता सांग पत्ता. उधर पूछो तो तुम काय को इधर को जाताय फिर? अरे पत्ता सांगायला मागे. ओ ओ मॅडम मॅडम पत्ता सांगा पत्ता. काय त्रास आहे? मी त्रास आहे? स्वतः धरणीला त्रास आहे, त्याचं कायच नाही. माणसं दिसत नाही काय? मुंबई मध्ये काय? अहो अहो ताई 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 ताई. अरे ताईला केवढी आहे गाई. अरे पत्ता सांगत नाही. अरे हाय ते पण जातील.
पतंगना हड पतंगना हड पता पता हड ए टकल्या याला पत्ता सांगत नाही म्हणजे काय भाव करताय हो हो भाऊ पत्ता सांगा ना याला हे बहिरे की मी बहिरे पत्ता अरे इच्छा याला म्हणतात याला म्हणतात काकेला कळसाने गावाला हंडा ए हंडा नाही गावाला कळशी नाही का म्हणतात ना पत्ता इकडे पत्ता इकडे नाही मी शोधतोय इकडे तिकडे अरे वा हे तपेलं कोण आलं आय एम आय गोईंग मॅडम काय नाही आत येऊ का बोला ते हे कार्ड घेऊन आलोय गुडगे साहेबांचं इंटरव्ह्यू साठी खर तर मला असली वशिला पाहिजे पसंत नाही तरी तुमचा इंटरव्ह्यू घेते आपलं नाव सदानंद मुंबईकर मुंबईकर यस मी मुंबईकर ठीक आहे शिक्षण शिक्षण कसा बसा बारावी पास पूर्वीचा नोकरीचा काय अनुभव अहो अजून नोकरीच नाही मिळत अनुभव कुठून मिळणार मग अनुभवाशिवाय नोकरी कशी मिळणार हो असं कसं म्हणता तुम्ही आता मला सांगा तुमचं लग्न झालंय हो तुम्हाला कसला अनुभव होता काय हे बाय ते हे म्हणजे हे नोकरी हे संसाराचा अनुभव होता काय तरी पण तुम्ही नवऱ्याचा संसार सुखाचा केला की नाही त्याचप्रमाणे आम्हाला नोकरी मिळेल की आम्हालाही अनुभव मिळेल ना ठीक आहे तुमचं जनरल नॉलेज बघूया विचारा एनसायक्लोपीडियाचं स्पेलिंग काय सायको हे मला सांगा जनरल नॉलेज म्हणजे काय हो सामान्य ज्ञान मग काय असामान्य प्रश्न विचारताय आयला ते एनसाय काय तिथे आयला म्हणतात ते मला मराठीत बोलतात ना इंग्लिश मध्ये काय कपाळ सांगू वाटलंच बोला युगोस्लाव्याची लोकसंख्या किती बोला बोला युगोस्लाव्याची लोकसंख्या किती बोला हे काय तुम्ही बोलायला सांगितलं ते बोललो ना बोला युगोस्लाव्याची लोकसंख्या किती बोला युगोस्लाव्याची लोकसंख्या किती बोला उत्तर द्या अहो काय उत्तर द्या मला सांगा हा इंटरव्ह्यू शिपायाच्या जागेत आहे की कमिशनच्या जागेत आहे सांगा ना शिपायाच्या जागेत मग मला सांगा तुझ्या आईला हे ते काय ते युगोस्लाव्याचा आणि माझा संबंध काय भारताबद्दल काहीतरी विचारा ना असं आहे का मग भारताची लोकसंख्या किती सांगा आता सांगतो भारताची लोकसंख्या बघा 100 crore 2,33,325 आणि 327 असतील तर दोन तुमची आणि माझी काय नाही म्हणजे उद्या परवा मला मूल झालं तुम्हाला बाळ झालं तर आपल्या भारताची लोकसंख्या दोन्ही वाढणार म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या कधीही स्थिर नसते सेकंदा सेकंदाला वाढत असते म्हणून भारताची लोकसंख्या कधीही स्थिर आकडा सांगू शकत नाही ठीक आहे कळवू आम्ही तुम्हाला कळवू म्हणजे नक्कीच नोकरी नाही त्याला उत्तराची सवय झाली आम्हाला बरं तुम्ही एवढ्या मोठ्या जागेवर बसलात एवढ्या मोठ्या हुद्द्यावर बसलात आमच्यासारखे इंटरव्ह्यू घेता तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचारा तेवढा मी सांगतो एवढं लिहून दाखवा बोला लिहा बघू हे काय नाही दाखव ना लिहून दाखव लिहून गेट आउट GETOUT हे काय गेट आउट स्पेलिंग अरे चालता हो चालता हो चालता हो अरे हा बेकार नोकरी साडी वणवण भडकतोय उन्हा तना फिरतोय उंबरट्या झिजवतोय चपला झिजवतोय हा बेकार नोकरी साडी हिंटोय रे कोणी या बेकाराला कोणी नोकरी देईल का नोकरी एका नोकरीचा सवाल आहे आला आला त्याच्या नमस्कार नमस्कार काय म्हणताय शामराव काहीतरी कामधाम बघा ना मी कशाला कामधाम बघू मी बिल्डर आहे याच्या डोक्यात रेती भरली काय नाही हे कामधाम म्हणजे मला बघा तुम्हाला नाही अच्छा अच्छा तू कामधाम करणार आणि राहणार कुठे माझं घर आहे ना ती सगळी पाडून तिथे टॉवर बांधतोय मी टॉवर बांधणार म्हणजे 40 lakh मला पण मोफत घर मिळणार गपरे सामान बांधायला घे तुमचं स्वतःच सामान बांधायला घे असं करू नका हो आवक मोडक तोडक असली तरी माझं घर आहे त्याला नोकरी पण नाही घर पण जाणार आता काय करावं कळत नाही ताई मला ताई बोलतोस नाही हा दादा झाला नाही बाई नाही हा आई तर वाटत नाही मग काय बोलायचं काय काय काम काय तुझं मग काम पाहिजे काम काम तुला अरे हड त्याच्या स्वतः हड या शब्द एवढीच आहे मला हडतूड करून गेली काय करावं भाभी कशी आहे हाय एकदम मस्त आहे भाभी आ जाओ ना कभी घर मायला तुझ्या डायरेक्ट भाभी कशी आहे म्हणजे मी गेलो तरी चालेल अरे यार भाभीसाठी तरी नोकरी दे नोकरी आणि तुला अरे हड सकाळपासून जो तो मला हडतूड करतोय मला काय मागे शेपूट बिपूट फुटलं की काय आईला काय कळत नाही ए देवा अरे अरे तुझा हा भक्त दारोदार हिंटोय नोकरीसाठी वणवण भटकतोय त्याच्यावर दया कर रे भीक मागतोय दयाची भीक मागतोय भगवान आपको सुखी रखे अरे सदा तू
आणि इकडे. अरे केशव तू असू देना. काय रे आकाशात बघून एकटाच बडबडतोयस, काय वेडा झाला काय? वेडा झालाय वेडा. आई शपथ तुला सांगतो, डोकं फिरायची पाळी आले मला सांग केशा. अरे माझे बाबतीत का होतं रे? अरे तुझ्या नोकरीचं काय झालं? आमच्या साहेबांनी कार्ड दिलं होतं ना, ते गेलं केरायच्या टोपलीत. नोकरी नाही मिळेल तर बायकोला तोंड कसं दाखवू? मी आहे ना. तुझ्या बायकोला तोंड दाखवूया? मग मी तुझ्या बायकोची समजूत घालतो, बोलव तिला. ए भाऊ ते समोरचं तसलं प्रकरण नाहीये. म्हणजे काय? खतरनाक आहे, डेंजर आहे. एक पावली पडलेली, स्क्रू ढिलंय, आटा सैल झालेलंय. घाबरतो कशाला? मी आहे ना, बोलाव. ठीक आहे. कावेरी 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 कावेरी. हे काय? एको एको. कावेरी कावेरी एरी एरी. हे काय? परत एको. परत जर एको काढलास ना, तुझ्या नरड्यात ग्लायकोडीन होतीन. काऊ बाहेर ये पाहू. ए बाबा आगे जाओ. चलो बाबा आगे चलो आगे चलो. काय रे तू काय शेजाऱ्याच्या बायकोला हाक मारली काय? शेजाऱ्याच्या बायकोला हाक मारली ना, त्याची बायको मला आनंदाने घरात घेते. काय सांगतो? कुठं वाटत विचार तुझ्या बायकोला. शिरला माझ्या घरात, बोलव तिला. काय काय झालं कोकलायला? अरे वा, ही कोण तुझी सासू वाटत? माझ्या सासूचं मोठं शॅम्पल आहे. म्हणजे सासूची मोठी लेक माझी बायको आहे. आणि मध्ये मध्ये बोलणारे हे कोण? कशाला रे मध्ये मध्ये बोलतो? मग तुला बोलायचंय ना, बाजूला येऊन बोल. चला बाजूला. तरी म्हणते मध्ये मध्ये बोलणारे हे कोण? दोघात तिसऱ्यांना डोळ्यात कचरा. असा कचरा करते आला गेला बघत नाही, चार चौघ बघत नाही, सतत कचरा करत असते. अग कचरेवाली, अग बायको, हा माझा मित्र आहे. म्हणे मित्र कुणालाही धरून आणता? वाटेवरची वरात ये माझ्या घरात. आलो. अरे तू माझ्या घरात जाणार? आता ये माझ्या घरात बोलताय तर. नाही जा जा जा. का का का? नाही करत जा, तेवढी राहिली रात्रीची भांडी घासून दे आम्हाला. अरे ये माझ्या घरात ही बोलायची एक म्हण असते. तू काही म्हण, मी त्यांची समजूत घालतो. नाही वहिनी हा सांगत होता तुमची सारखी भांडणं होतात, नक्की तुमचा प्रॉब्लेम काय? वहिनी रडू नका, असा धीर सोडू नका. वहिनी असा धीर सोडू नका. काय काय सोडू नका? असा धीर सोडू नका. मायला तिने का धीर धरलाय? भाऊजी वैतागले हो मी ह्या संसाराला. हे काय कामधंदा करीत नाही, नुसता बेकार फिरतात. खायला कार आणि धरणीला भात, त्यातून ऐको आम्हाला मूलबाळ. काय सांगता तुम्हाला मूलबाळ नाही? रे नालायक बेशरम, तुला काय अक्कल आहे का रे? मी एवढा तुझा चांगला मित्र, तुम्हाला मूलबाळ नव्हतं मला सांगायचं. तसं नाही, मुलाबाळासाठी मी काही उपाय सांगितला असता. मुलाबाळासाठी तू उपाय सांगणार? कधी मूल शाळेत गेल्यावर? नाही वहिनी, माझ्या बऱ्याच ओळखी आहेत, मी याला कुठेतरी चिकटवून टाकतो. काय सांगू नका, अहो कोणाय कोणचं आंबट झालेलं उंच. काय सांगता तू? तू तू जरा लांब आहे, ते आंबट शौकीने जा, त्याच्यासाठी लोणचं घेऊन ये, चहा घेऊन ये. मी चहा घेऊनच आले. अशी करते चहा घेऊन ये म्हटलं तर म्हणते घेऊनच आले, जेवायला वाढ म्हटलं तर म्हणते घेऊनच आले, परवा तिला म्हटलं जरा माझा ग्लास भर म्हणते घेऊनच आले. ए जा माझी आई आज जो. परत पहिले म्हणजे पहिले काय झालं? ते कसे मला आई बोलतात? त्याचा काय भरोसा नाही? आता तुम्हाला आई म्हणाला, थोड्या वेळाने मला बाबा म्हणेल. म्हणजे बाबा माझं काम कर, बाबा मला नोकरीला लाव, असं बाबा म्हणशील की नाही? हो रे बाबा हो. पहिलं बाबा म्हणाला, दोघा मी निघा आणि तुम्ही कान देऊ नका, काहीतरी काम धंदा करा आणि मग घरी या. सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. केवढ्या म्हणी पाठ आहे त्याने. नको वाटत, नको वाटत. बायको नकोशी वाटते? नाही बायको पाहिजे, जीव नको वाटाय मला. आई शपथ जातो नी कुठेतरी जीव देतो. केशा माझं ठरलं, मला जीव द्यायचा. तू मला थोडस फक्त विष दे. विष? मी काय खिशात घेऊन फिरतोय? जीव कसा देऊ मी? तुला जीव द्यायचा ना, मग विष कशाला पाहिजे? संध्याकाळच्या वेळी विरार फास्ट लोकल मधून प्रवास कर, जीव कधी गेला तेच कळणार नाही. आई शपथ मला गुणमरून नाही जीव द्यायचा आहे, मी आत्महत्या करतो. नाही मी आत्महत्या करणार, मला अडू नको अजिबात, मला आत्महत्या.
आत्महत्या इकडे येते. अरे तुमच्या मायला तुमच्या. नमस्कार मामा. नमस्कार. आज अचानक अचानक अरे तुमच्या सगळ्या गोष्टी कळा देत मला. हे काय बोलताना अडकतात काय? हो अधून मधून अडकतात. कोण? हे माझे सासरे बुवा. नमस्कार मामा. लगेच मामा हे कोण? मी तुमच्या जावयाचा मित्र आहे. हे पहा तुम्ही मित्र असा नाहीतर भू कुत्रा असा. अगोदर मला सांगा माझे मुंगळी कुठे आहे? अरे मुंगळी म्हणजे यांची पुंगळी. यांची मुलगी. जा ना स्वतः हाक मारा ना. मारतो ना हाक. घाबरतो काय? कावेरी. हे कावेरी कावेरी. अरे मेल्या रूम ने बघत बाथरूम ने बघत घुसतोय आपला. माणसं कशी असतील काय करत असतील? अरे नक्की घडलं काय? अरे हा थेरडा कावेरी कावेरी करत यमुनेच्या घरात घुसला. मायला ह्यांच्या नको तिथे घुसण्याच्या सवयीमुळे आमच्या सासूबाई लवकर वर घुसल्या. अहो तिकडे घुसाना कावेरी तुमची तिकडे. कावेरी कावेरी तू अशी बाहेर ये. बाबा 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 तुम्ही कधी आलात? हे काय आता चालो. अगं तुझा निरोप मिळता अगदी. अडकले अडकले अडकले. धावत आलो. तुझ कस चाललंय? काय तागो बाबा तुम्हाला? काही थान कत तागो तुम्हाला? कतही थान. हे बरं आहे रे तुझ्या घरात एक बोबड आहे दुसरं तोत्र आहे. अरे काय ती इमोशनल झाली ना की जरा बोबडी बोलते. तुला कधी कळलं? पहिल्या रात्री माझी बोबडी वळली होती. तुम्ही गप्पा तुमच्या मायला तुमच्या. बाबा तुम्ही चांगला नवरा मला शोधून दिलाय. अहो हे काय काम धंदा करीत नाही नुसतं बेकार फिरतात लोकांची टिंगल करतात आणि बायका माझी मस्करी करतात. मला जीव नको झालाय बाबा. हो मग मी आहे ना सगळं व्यवस्थित करतो ना. तुम्ही गपसा तुमच्या मायला. जावई ओ. अरे सोनिया मी जावई आहे ना. नाही तू ओ द्यायला लेट झाला म्हणून पटकन ओ बोललो. अच्छा अच्छा अच्छा. जावई तुम्ही आमचं नाव घालवलं आमची इज्जत मातीला मिळवली. अरे अरे सगळी माती खराब झाली आमच्या प्रतिष्ठेला तुम्ही. अडकला अडकला. आमच्या प्रतिष्ठेला तुम्ही. अडकला पार अडकला. काय आमच्या प्रतिष्ठेला तुम्ही? काळीमा फसला. माझं सगळं तोंड काळं केलं. ओ काय काय बसला? काय कमी तुमच्या लेकीला विचारा. खिशात नाही अडका नुसत्या रिकामे धडका. मग असं धडका पण सहन करतो माहिती आहे का? बापा समोर इज्जत करते जरा नीट बोल ना. तोंड बघा अर्षत. एक मिनिट. हो हे काय करताय? आरशात तोंड बघतोय. खिशात नाही आणा पण मला बाजीराव म्हणा. मला बाजीराव नाही म्हटलं तरी चालेल पण पहिले हिला असं मस्तानी म्हणा. अहो बाबा तुम्ही देताय ना त्या पैशावर घर चाललंय. खरंच बाबा तुम्ही पैसे देता ना त्या पैशावर घर चाललंय. पुढच्या महिन्यापासून पैसे डबल करा आमचं घर पडायला लागेल. बाबा चांगलं चुंगलं खायला नाही चांगलं चुंगलं नेसाय नाही पार लंकेची पार्वती करून टाकलंय. हो आणि मला बुगु बुगु आला नंदी बैल. जावई ओ. ए अरे जावई मी आहे ना. अरे तू ओ द्यायला लेट होतो मला पटकन ओ बोलावं लागतं ना. ओ द्यायला लेट झाला म्हणून तू पटकन ओ बोलला. आईला उद्या असून मला घरी लवकर जावं लागणार. अरे का मी घरी जायला लेट झाला म्हणून तू पटकन घुसायचा. जावई तुम्ही आमच्या पोरीचा पार सत्यानाश करून ठेवला. पोरगी आम्हाला जड नाही. काय सांगता जड नाही मला विचारा किती जड आहे. हे किती किलो आहे रे? अहो लाडात वाढलेली आहे. 20,000 रुपये दिलाय ते तुमचे 20,000 रुपये कधीच उडाले उडाले खर्च झाले. अरे 20,000 तुमचे तुमच्या आईला 20,000 रुपये तुमच्या काय ते काय आयुष्याला बोलणार का? 20,000 रुपये यांच्यानी माझं जमणार नाही. मी इथं राहणार नाही. अगं मी तुला न्यायला चालो. जा तू जा तू कपडे काढ.
कपाटातले कपडे काढ बॅगेत भर आणि माझ्यावर उतर असं म्हणते तुम्हाला नीट बघ जे काय करताय जातो तयारी कर अहो बाबा ऐका माझं असं काही करू नका तुम्ही आता बसा बोंबलत ह्यांना सांग रे अहो असं करू नका चांगला सुखाचा संसार चाललाय जावई चांगलाय मुलीचा संसार व्यवस्थित चाललाय तो मोडू नका तुम्ही तर काही बोलूच नका जावई ओ अरे मी जावई मी जावई त्यांचा मी जावई आजपासून आम्ही तुम्हाला मेलो आणि तुम्ही आम्हाला अडकला इकडे इकडे कॅच मेलात तुम्हीच मारा हो बाबा चला हो चला चला ए चल ए रे ए डर ए डर ए डर 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 ए डर रिक्षा गेली मग सरळ जरा तिच्या जा पळा तिकडे यायला इथे तू पण डर करतय अग माझं आहे माझं असं एक संधी दे मला लय संधी दिली ध्यानात ठेवा काहीतरी काम धंदा बघा मग घरी येईन काऊ मला सोडून नको जाऊ जवळ जाऊन बोल नाही जा ना जवळ तू त्यांना बोल असं मी बोलायचं काऊ मला सोडून नको जाऊ काम धंदा करा मग घरी येईन अरे जाता तर जाऊ दे ना मी आहे ना मी आहे ना नागड्यापाशी उघड गेलं ना रातभर थंडी न मेल नागड्या कोण नि उघड्या कोण ते थंडीवर अवलंबून आहे अरे काय करू बायको गेली खाण्यापिण्याचे वांदे कपडे घालण्याचे वांदे होतील सासूचे जीवन चालले होते ते जे आहे नको नको होईल बायको का गेली का गेली तुझा संसार का मोडला का मोडला कारण तुला नोकरी धंदा नाही म्हणून तेव्हा नोकरी धंद्यासाठी प्रयत्न कर कुणीतरी म्हटलेला आहे प्रयत्ने तेलाची कणर गडिता वाळू गळे तू आता काहीतरी रगडू नको मी तुला रगडीन सांगण्याचा तात्पर्य काय प्रयत्न कर प्रयत्नांती परमेश्वर चाल आता प्रयत्न नाही आता आधी परमेश्वर हे परमेश्वरा अरे तुला एवढ्या हाका म्हणून तुला ऐकायला येत नाही का रे पूर्वी कसं बरं होतं भक्ताने हाक मारली की तू लगेच धावत यायचास आजकाल ती स्कीम बंद केली काय नाही तर बहुतेक मीच तुझ्या रेंजमध्ये नसावा काय करू परमेश्वर तर ऐकत नाहीये आपल्या पूर्वजांना हाका मारून बघूया हे माझ्या पूर्वजांनो हे माझ्या पुराण पुरुषांनो हे माझ्या कुलपुरुषांनो हे माझ्या खापर 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 पणजोबानो अरे तुमचा वंशज काम धंद्यासाठी वणवण भटकतोय उपाशी तपाशी हिंटतोय अरे त्याच्यावर दया करा रे कधीतरी खाली या रे ये देवा खालती ये देवा खालती काम दे अंधंदा दे एक रुपया बंदा दे काम दे अंधंदा दे एक रुपया बंदा दे ये रे देवा 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 खलती ये मेरे मौला मुझको भी तो लिफ्ट करा दे थोड़ी सी तो लिफ्ट करा दे कैसे कैसो को दिया है ऐसे बैसो को दिया है मुझको भी तो लिफ्ट करा दे थोड़ी सी तो लिफ्ट करा दे ए काय झाले अरे काय झाले अरे अन्ना काय झालं पळायला वत्सा मी आलोय हे कोण आहेस तू मी पुराण पुरुष कोण पुराण पुरुष मग पुराण बाई नाही बरोबर मी एकटाच आला उभायता यायचं होतं ना जोडीने कोण आहेस कोण नक्की तू मी तुझा खापर खापर पणजोबा आहे खापर खापर पणजोबा यायला माझ्यावर कसं तरी खापर फोडायला आलेला दिसतोय तुला खोटं वाटतं निघतो मी नाही पण तू आलास कुठून स्वप्न नगरीतून स्वप्न नगरी पनवेल शूटिंग अच्छा शूटिंग वरून आला अरे बाबा ए अरे 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 मला काय म्हणायचं ते ऐकून घेणार तू नीट म्हणजे कुठून आलास ते मला कळलेलं नाही ना स्वर्गातून कुठल्या वर्गातून नाही स्वर्ग म्हणजे कुठल्या फर्स्ट क्लास नेला सेकंड क्लास नेला असं म्हटलं मी स्वर्गातून मी उडत उडत आलोय आलेलं उडतोय नाही म्हणजे तू एवढी पॉवर आहे तुझ्यात 500 वर्षापूर्वी मी घोर तपश्चर्या केली त्यामुळे मला कशी दिव्य शक्ती लाभली अच्छा अच्छा त्या शक्तीची प्रचिती घेण्यासाठी तू इथे आलास काय पण मला एक कळत नाही अरे आतापर्यंत आपल्या पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या काम धंद्यासाठी वणवण भडकल्या उपाय तपाशी मेल्या कामासाठी उन्हातानातून झी झिजल्या त्यांच्या उद्धारासाठी कधी कोण आलं नाही आज तू कसा काय उगवला बाबा त्याला कारण आहे वत्सा
आपल्या खानदानात मी प्रथम पुरुष आणि तू आता अंतिम पुरुष आहे. मला सांग, तुला कोणी आई बहीण आहे का? काढायचे नाही, आई बहीण कशी? काका काकी आहे? नाही. भाऊ बहीण आहे? अरे एक बायको आहे पण मूल बाळ नाहीये. हा, आपल्या वंशाचा दिवा विझू नये म्हणून तुझ्या मदतीसाठी आलोय. बोल मालका, तुझी काय समस्या आहे? सहन होत नाही, सांगता पण येत नाही. समस्या तेवढी डेंजर आहे. मग तुझी समस्या काय आहे? अरे मला कोणी काम धंदा देत नाही. मला माहित आहे. कोणी विचारत नाही. मला माहित आहे. काही उद्योग नाही. मला माहित आहे. हे माहिती आहे, ते माहिती आहे. मला कशाला विचारतो? डायरेक्ट काहीतरी एखादं वरदान बिरदान दे ना. प्रयत्न कर, प्रयत्नांती परमेश्वर. काय साला वरदान दिलंय? अरे हे सांगायला तू वरून हातलोत खाली आलास? जा बरोबर. अरे अरे काहीतरी वरदान दे म्हटलं ना. वरदान दे ना काहीतरी. थांब, तुला मी बारदानच देऊन टाकतो. दे दे बारदान दे. मायला ते बारदान घेतो मी, पहिले तुझी समाधी पुसून काढतो. अरे वरदान दे म्हटलं तर तिला काय सांगू? अरे बाबा, अरे माझ्या समोर सगळं अंधार पसरलाय रे. थांब बघ, मी लाईट लावतो. तू काय त्यावेळी शॉक लागून मेला काय रे? अरे बाबा, एक कलियुग आहे. नको तिथे बोट टाकशील, परत एकदा शॉक लागून मरशील. अरे अंधार पसरलाय म्हणजे माझ्या समोर काय वाढून ठेवलंय मला कळत नाही. ते काय भात आहे? भातावर वरण आहे, बाजूला भाजी आहे, पापड आहे, लोणचं आहे, श्रीखंड सुद्धा आहे. काय मायला, या माणसाची मेमरी आहे. पितृपक्षात ठेवलेली वाडी याला अजून आठवती. अरे जेवणाचं कसला घेऊन बसतो, त्याला कसं समजवायचं? अरे काय वाढून ठेवलंय म्हणजे पुढे काय घडणार आहे मला कळत नाहीये. येस बाबा, तू मला असं वरदान देना की पुढे काय घडणार आहे मला आधी कळेल. ठीक आहे, तुला पुढे काय घडेल हे आधी कळेल. पुढे काय घडेल हे तुला आधी कळेल. तथा अस तू. जरा हळूहळू जा, पुढे जाऊन आपटणार आहेस. अरे बाबा, हे तुला कसं कळलं? तूच म्हणालास ना, आधीच कळेल. अरे मी पळतोच कसा? येस, आय गॉट अ पॉवर. काय सला बाबानी मला बाबानी शक्ती दिली? तिच्या आईला माझं डोकं आहे का खोकं आहे? बाबा चांगलं वरदान द्यायला आला होता. काहीतरी पैसा अडका, धन दौलत, प्रॉपर्टी, इस्टेट बिस्टेट मागून घ्यायची, तर ज्या मायला मी येड्यासारखं ते वरदान मागितलं. याला म्हणतात देवाला द्यायला आपण पदर नाही घ्यायला. आईला मी डिकतो माझ्या बायकोसारखं बोलायला लागलो. ही बातमी बायकोला सांगायला पाहिजे. बायको, ए बायको, मी आहे ना, चल जेवायला वाढ. अरे परत एकटाच बडबडायला लागलास, काय वेडा झाला? काय वेडा नाही झालाय, शहाणा झालाय. चमत्कार घडलाय. चमत्कार? चमत्कार? येस बाबा रे, आपण सामान्य माणसं, आपल्या आयुष्यात कधी चमत्कार घडले? पण माझ्या आयुष्यात चमत्कार घडलाय. आज मला बाबा भेटायला आला होता. नाही, आपल्याला बाबा भेटतात पण चांगले बाबा भेटत नाहीत, बंगाली बाबा भेटतात. अरे ऐक तर खरं, बाबाने वरदान दिलंय मला वरदान. अरे सोड रे, हे बाबा बुवा म्हणजे सगळं ढोंग असत, अंधश्रद्धा असत. अरे तू म्हणतो ते मलाही पटतंय, पण हा बाबा साधा सुद्धा नव्हता, माझा पणजोबा होता. कापर पणजोबा. येस, मला एक सांग, तू आता या क्षणी माझ्या नोकरीचं प्रपोजल घेऊन आलायस? हो. पण हे तुला कसं काय कळलं? येस येस येस, तू मला आत्ताच्या आता गुडघे साहेबांकडे घेऊन जाणार होतास. हो, पण हे तुला आधीच कसं काय समजलं? हे सांगते ना, बाबाने वरदान दिले, पुढे काय घडणार आहे मला आधी कळणार आहे. पुढे काय घडणार हे तुला आधी कळणार? येस. आपला नाही विश्वास, तू पण विश्वास ठेव नको. अरे तुझा विश्वास बसो अगर न बसो, तुला विचारते कोण? ही बातमी मला माझ्या बायकोला सांगायला पाहिजे. चल तुझ्या बायकोला लागला, त्याच्या आईला लगेच उड्या मारायला लागला. बायको माझी, बातमी माझी, हा लागला उड्या मारायला. तू गपचूप मागून यायचं, बातमी माझ्या बायकोला मी सांग. कळलं? जरा हळूहळू चल, तू पडणार आहेस. मी कशाला पडतोय? उगाच काय ते सांगतो, मी कशाला पडतोय? अरे मी खरंच पडलो? एवढ्या सपाट जागेवर मी कसा काय पडलो? तू बोललास आणि मी अचानक कसा काय पडलो? काय रे, मी पडणार हे तू आधीच कसं काय बोललास? बोललो सर. मी पडणार हे तुला आधीच कसं काय कळलं? कळलं आपलं असं. अरे तू पडणार एवढंच नाही रे, तू कसा खपणार आहे ते पण सांगू शकतो. सांगू एवढं तुला पुढचं कळतंय? मग हा माणूस येतो, ह्याच सांग बरं. सांगू दे ना, इंटरव्ह्यूला चाललाय ना? अरे हो, बरोबर ओळखलं रे. येस, बेस्ट ऑफ लक. अरे कशाला बेस्ट ऑफ लक करतो, तिच्या आईला ते येडं पुढे जाऊन फेल होणार आहे. जा परत घरी जा. चल काय सकाळी सकाळी पनवती लावतो, समजव त्याला जरा. मग रात्रीचा जाणे इंटरव्ह्यूला, रात्रीचे पण होती लावतो मी. का लोकांविषयी वाईट साईड बोलतो रे? वाईट नाही रे, मला दिसत मला बोलावंच लागतं. थांब थांब मॅडम.
हिच्या विषयी सांग बरं, हिचं पुढं काय होणार? सांगावंच लागणार, नाही तर मला राह होणारच नाही. मॅडम पिक्चर बघायला चाललात ना? बॉयफ्रेंड बरोबर गर्लफ्रेंड बघायला चाललात ना? तुला कळतं? माझं ऐकाल, माझं ऐकाल, पिक्चरला जाऊ नका. अगं तुझा बाप ऑलरेडी तिकडे उभा आहे. जाऊ नका, जाऊ नको. अगं अरे बा, दोघं कुत्र्यासारखा मार खाणार, दोघं कुत्र्यासारखा मार खाणार. ए आपण कुत्र्यासारखा मार खाऊ रे, लोकांविषयी वाईट साईड नको बोलू रे. अरे पण मला दिसतं ते मला बोलावत लागणार ना, सांगताना सावध करायला नको का? एवढं दिसतंय ह्याचं सांग बरं काय होणार आहे पुढे? ह्याचं काय औषधे घेऊन चाललंय? ते मलाही दिसतात बाटल्या. पण मी सांगतोय ना, अरे बाप आजाराने आज सिरियस झालंय. म्हणजे माझं ऐकाल शहाण्या माणसाचं, ही औषधं घरी नेऊ नका, तुमचे पैसे पाण्यात चाललेत. अरे ही औषधं घरी जायच्या आधी तुमचा बाप पुचकणार आहे. काय बाबा? हळू हळू आधीच पुचकेल बाप. ए बाबा, ए माझ्या बाबा, तू लोकांविषयी वाईट साईट नको रे बोलू, आपल्याला मार पडेल रे. अरे तोंड बंद ठेव, अजिबात बोलू नको कुणाविषयी. अरे पण मला दिसत मला बोलावंच लागणार ना. दिसला तरी तू बोलू नको कुणाविषयी. काय आता बिल्डरच काय करू मग? कुठला बिल्डर? हा काय बिल्डर येतोय समोरून शामराव, आणि मला दिसत नाही तो. आता बंद दाराचं तुला कसं दिसणार? म्हणजे तुला बंद दाराच्या पलीकडचंही दिसतंय. मला बेडरूम मधलं पण दिसत. अजिबात बोलू नको त्याच्याविषयी, काही बोलू नको. तो विरोधी पार्टीचा आहे माणूस, बोलायचं नाही, डेंजर आहे. हॅलो, हा बोलतोय. हे बघा मला ते काही ऐकायचं नाहीये. तो ऐकत नसेल तर तंगड्या मोडा त्याच्या, नाहीतर खलास करा त्याला. पण मला ती जागा हवी आहे, समजला? ओके. नमस्कार श्यामराव. नमस्कार. कसं काय चाललंय? कालच जेल मधन सुटलो. काय म्हणाल? कालच जेल मधन सुटलो. आईला शाळेतून सुटल्यासारखा बोलला रे. बोल नको. जेल मधून? हा, हाफ मर्डर केली होती ना आपण. हाफ मर्डर? पण पुराव्याअभावी सुटलो. अभिनंदन. पार्टीनं मला तिकीट दिलंय. वा, आता तुमच्या त्या गुडगे साहेबांच्या विरोधात उभा राहणार आहे मी. अरे हा कसला उभा राहतोय? तुझ्या पाया पडतो, काही बोलू नको. मगाशी मला बोलता बोलता आडवा केलंय, त्याला नीट उभा राहू दे. ए काय चाललं होतं? काय नाही, ते खाजगी. अच्छा बरं, हे बघा मतं देताना मला विसरायचं नाही. आपण तुमची निशाणी तरी कुठली? कमळात घुसलेला बाण. कमळात घुसलेला बाण? त्याला आधी मध्ये घड्याळ नाही हो कुठे? घड्याळ हाताच्या पंजाला लटकवलंय. तुला काय करायचंय? मी निवडून आलो, मी निवडून आलो की या भागाचा विकास करणार, या चाळी या झोपड्या पाडून टाकणार, आणि इथे मोठं शिपिंग कॉम्प्लेक्स बांधणार. ओ, शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल? हा, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार. तू काही म्हणालास तरी या कॉम्प्लेनच बांधणार. यायला हवेस ते कॉम्प्लेन बॉय. ओ तुम्ही एवढं सगळं करणार श्यामराव, पण इथे राहणारी ह्याच्यासारखी गरीब माणसं कुठं जाणार हो? ती जातील मुंबऱ्याच्या खाडीवर. तिकडे गेलं की पुन्हा आमचा विकास. बरोबर. अरे पण त्याच्या आधी तुम्ही भकास होणार आहे, तुमचं तिकीट कापलं जाणार आहे. माझा थोबाड आज उद्या परवा कधी फोडू शकता? मी कुठे पळून पळून पळणार आहे? मी इथेच आहे. त्याच्या आधी तुमच्या मोबाईलचा थोबाड उघडा. कळतोय ह्याला? कळतोय रे पुढचं सगळं. हॅलो, हा बोलतोय. आपण कोण? नमस्कार साहेब. नमस्कार. काय म्हणताय? असं करू नका, असं करू नका. मी इकडे पोस्टर छापलेत, बॅनर लावलेत, सगळ्यांना सांगून बसलोय. असं करू नका. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. माझं तिकीट कापू नका, मी रस्त्यावर येईन. तुम्ही ऑलरेडी रस्त्यावर आलाय. हॅलो हॅलो. ठीक आहे ठीक आहे, येतो येतो. ओके. काय झालं हो साहेब? बाळणपणा आधीच गर्भपात झाला. मग याने आधीच अबॉर्शन करायचं ना? पण मी म्हणतो असं झालं तरी कसं? झालं कसं? हा नतदष्ट बोलला ना, काय पणवती आहे? हा बोलला तसंच घडलं. जाऊ द्या साहेब, कधी कधी बोलाची आणि बैलाची गाठ पडते ना. ए मी बैल? बोलाची आणि फुलाची गाठ पडते ना. हा मी फुल? धोत्र्याच. ब्लडी फुल, ब्लडी फुल. सदा सदा कोण आहे? तू यायला मला थरथर दे ना मग. तू मला नंतर भेट, तुझी मर्डरच करतो. हात की फुल? काय म्हणतेस ग? त्यांची आहे ती. तुमची आहेत का? सवय वाईट सवय. अहो ऐकलं का? झालं. घरात बायकोची कटकट, तिकडे मॅडमची कटकट. काय चाललंय काय तुमचं? अगं काही नाही, नवीन बांधकामाविषयी चर्चा चालली. होय की नाही? काय हो
हो ती चर्चा करा नंतर आधी औषध आणा बघूया नमस्कार मॅडम नमस्कार काय कसं काय बरं ना मस्त मजेत ते हे त्यांचं मस्त आहे मजेत आहे चला आपण निघूया चला तू कापरे सदा तू बोल नाही म्हटलं मॅडम तुमच्याकडे व्यवस्थित आहे साहेब तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात ना अरे काय सांगणार बाबा तुला हे राजकारणी वर बिल्डर यांची बाहेरची बांधकाम चालू घराकडे कोण बघतय घराकडे कोण बघतय मग हे बांधकाम घेतले दुसऱ्या बिल्डर कडून बांधून तू आज चल तुम्ही बाहेर बाहेर नाही अरे ऐकू दे हे घराच्या बाहेरचं बांधकाम घराच्या बाहेरचं अच्छा अच्छा घराच्या बाहेरचं बांधकाम हे लवकर बोला ना तुम्ही का बस सदा कसं आहेस बरं आहेस ना एकदम फर्स्ट क्लास आहे चला आता खूप झालं निघूया तू कापरे सदा नाही म्हटलं मॅडम ते हे काही काळजी करण्यासारखं नाही ना पुरी काळजी करण्यासारखंच आहे ना त्याच काय आधी तिने मुली झाल्या हे रागात आहे या ना हवाय मुलगा आणि परत मुलगी झाली तर मर्डर करीन तुझी हात की फोल मॅडम मी सांगू तुम्हाला सांगच तुझ्या पाया पडतो काही सांगू नको तू चल तू बापरे सदा तू बोल मॅडम मुलगा की मुलगी मॅडम तुम्हाला यावेळी छान गुडगुडीत गोंडस टाळी वाजून विचार करतोय मी छान गुडगुडीत गोंडस मुलगा होणार आहे किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला बाई भरू चला पेरे वाटू चला तान्हा येण्याचा वेळ बघा झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी लोक आनंदान गाता येत नसतात मी मात्र विरहाच्या आगीत होर पळते आता तुला काय झालं होर काय पळायला होर पळायला मला माझी नवऱ्याची लई याद येते कुठं असतील ते मसनात असल कसं असतील ते बोंबलत असल काय करत असतील झक मारित असल काय खात असतील माती काय पित असतील देशी एकटं झोपत असतील आता ह्याच्यावर काय बोलणार नमस्कार 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 काय हो तुम्ही एकटं झोपायचा ह्याच्या बरोबर झोपायचो काय मग काय करू अरे माझी बायको इथे माहेर येऊन बसलेली माझ्या खाण्यापिण्याचे वांदे ह्याची बिचारीची बायको दोन घास त्याची ते कसं बसं गिळायचं मग मी ह्याच्यावर जाऊन आम्ही दोघं त्याच्या अंगणात जाऊन झोपायचो तुम्ही ह्याला काय बोलायचं ना काय बोलणार आम्ही दारात आलेल्या कुत्र्याला देखील हाकलत नाही आमचं घराणं मोठं आहे ना पण काय हो हिंच्या झोपण्याचं तुम्हाला काय टेन्शन टेन्शन मला नाही टेन्शन हिला मग साजिक आहे गमसा तुमच्या मायला तुमच्या तुम्ही कशाला आला कशाला म्हणजे माझ्या बायकोला न्यायला आलोय घेणं ना घेणं कंदील लावून येणं नाही कंदील नाही कंदील नाही आम्ही कंट्री लावून आलो एंट्री दारू पितो न्यायला आलाय न्यायला आलो तुम्हाला पण मी तुमच्या बरोबर येणार नाही अरे पण काय येणार नाही तुमच्या घरात मला सुख नाही मी येणार नाही पण मी तुला आता सुखी ठेवणार आहे ना माझा नाही विश्वास तुझ्या गोळ्या शोपत मला नाही पटत मग यांच्या गोळ्या शो सगळ्या तुम्ही मला कशाला मारताय अय्या भावजी कधी आला हा काय आताच आलो ना ओ भाऊजी कोण माझी बायको अर्धी अर्धी बायको आता मेवणी म्हणजे अर्धी बायको नाही का मग भाऊजी चहा चहा नको आपण समोसा खाऊया समोसा समोसा खायला समोसा भाऊजी मेवणी बरी आहे स्वभावाने बरी आहे समोसा 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 चल तू निघात मध्ये चल निघ एक इकडे बघ ए सदा सदा तुझ्या पाया पडतो ए बाबा
आता पुढे काय होणार बोलायचं नाही. केशव केशव मेरे खानदान की इज्जत का सवाल है, तू बीच में मत आ. अरे नको बोलू. चुप गिडबक गिडबक. तुम्ही इथं लग्न ठरवत आहे? हो. ला अजून नको मारीन कान पडत. तुम्हाला कसं कळलं हिच्या लग्नाचं? अरे हिच्या लग्नाचं काय, हिच्या लग्नात पुढे राडा होणार आहे ते पण मला कळलंय. हो का? माझ्या बहिणीचं वाटोळं करायला निघालात? अरे मी काय तिच्या तुझ्या बहिणीचं वाटोळं करणार? ती तुमच्या खांद्यावर गेली, हिच्या खांद्याचा रोगच आहे. लग्न झालं की आपोआप वाटोळं होतं. अरे हा माणूस वाटेल ते बोलतोय. मी किती तिला निघ निघ म्हणाला तरी त्या लपड्यात तुम्ही आज जाणार, लक्षात ठेवा. ए तू घरी चल. घरी चल. कावेरी तुमच्या बरोबर येणार नाही. अरे पण मी म्हणतो ही लग्न झालेली घोडी घरात ठेवून काय करणार तिचं? आम्ही तिचं लोणचं घालणार. मला द्या हा वाटी भर. तुला देईन ना चमचा भर. इकडे येऊ. तुला वाटी भर आणि मला चमचा भर. अरे हट. काय अख्खी बरणी माझी आला मला चमचा भर देणारा. हो तुम्हाला सांगते, तुम्हाला लक्षात ठेवा, मी जर दुसरं लग्न केलं ना तर मी हिच दुसरं लग्न लावून देईन. 50,000 रुपये हुंडा देईन. काय 50,000 हुंडा देणार? मग मग मी आहे ना. म्हणजे 50,000 मी घेतो, तुझी बायको जशीच्या तशी तुला परत करतो. हे बघ तुला पण सांगतोय, मी जर दुसरं लग्न केलं ना. तुम्ही 1,00,000 लग्न कराल, तुम्हाला मुलगी देणार कोण? मुलगी देणार कोण? देल कोणतरी असं येड. नाही पहिली मुलगी दिली की तुम्ही येड्यासारखी, म्हणून मला दुसरी पण दिली येड्यासारखी असं म्हटलं. मला काय तसं ह्याला मुलगी देणार कोण? अहो लोकांची लग्न जमवण्यात माझा कुणी हात धरणार नाही. ओ ठावे ठावे बड्या घर आणि पोकळ वासा, वारा जातोय भसा भसा. मला भसा भसा, मला भसा भसा. बघ बघ त्याच कसा भसा झालाय बघ. वहिनी तुमच्या बापाची तयारी असेल तर त्यांचंही लग्न लावून देईन. काय सांगताय? काय तुम्ही माझं लग्न जमवताय? आहे का तयारी? जमवून टाका. बघा आता बोलताना अडखळत नाही. ओ बाबा काय डोकं फिरलं का? चला घरात. तू का? अगं ते माझ्या लग्नाचं बघतायत ना. काय उड्या मारते ऋतिक रोशन. ऋतिक चलवायात. चाल लगेच तलवार. बघतायत ना. ह्याला काय म्हणतात माहितीये? उतावळा नवरा आणि टकलेला बाशिंग. ओ तुम्ही लक्षात ठेवा, काहीतरी काम नंदा बघा आणि मग मला न्यायला या. ए थोबार फोडे असं तू त्यांना बोल. मला बोलती थोबार फोडे. तुझ्या आईला तुझ्या. अरे माझी तब्येत बघानी बोलायला सांग ना तू. तसं नाही सदा. अरे तू किती अपमान सहन करतोस लक्षात ठेव सदा. शेवटी तू एक पुरुष आहे. मी शेवटी नाही पहिल्यापासून पुरुष आहे. अरे तू आ तू. अरे पण तू निघ इकडनं. आता जरा मला पुरुषार्थ गाजवायचा आहे. चला चल हो तिकडे चल गाजव. काऊ काऊ काऊ. अगं बाई काऊची चूक होते. काऊ 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 काऊ. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. पण मला नाही तुमच्याशी बोलायचं. अगं ऐक तर खरं. मी आता तुला सुखात ठेवणार आहे. माझा नाही विश्वास. खरंच सांगतोय तुझ्या गळ्या शपथ. मला नाही पटत हो. अगं मला आता ज्योतिष विद्या प्राप्त झाली. अगं बाई हो का? बंडला अजून कोणाला मारे ज्योतिष विद्यालय. चला हो तिकडे. अगं ऐक ना. काय आहे? खरंच मला ज्योतिष विद्या प्राप्त झाले. मी आता काय करणार? लोकांचं भविष्य ऍडव्हान्स त्यांना सांगणार, त्यांच्याकडून पैसा उकळणार आणि तुला सुखात ठेवणार. सकाळपासून कुणी भेटलं नाही हे सगळं मला बंडवू नका. जाओ तिकडून. मला एक सांग. काय? तुझ्या बहिणीचं लग्न ठरलं हे मला माहित होत. नाही. तू त्या लग्नात हिरवा शालू घ्यायचं ठरवलं हे मला माहित होत. नाही. त्या लग्नात तू लक्ष्मीहार करणार आहे हे मला माहित होत. त्या लग्नात तू बोरमाळ करणार आहे हे मला माहित होत. अशा हारामाळा करून करून तू बापाला भिकेला लावणार आहे मला माहित होत. तुला तर असं वाटतंय ना? जावं आपली बॅग भरावी आणि माझ्या बरोबर यावं. पटली त्याच्या आईला एकदाची. आली तुम्हाला एवढं सगळं कळतंय. मग माझं भविष्य सांगा ना. आता भविष्य वगैरे काय हाणार नाही. नाक्यात नाकाचे हवे डोळ्यात डोळे घालून बघायचं. नाही फिरवायचं.
बाबा मला चक्कर येते घरा घरा नाही फिरवायचं नुसतं डोळ्यात डोळे घालायचं मला लाज वाटते अरे आग लागली हिच्या लाज न्याला लाजतेस काय ग डोळ्यात डोळे घालून बघला कावेरी काय झालं तुम्हाला कावी झाली की काय तुझा दोष नाही तुझा अजिबात दोष नाही तुला माझ्या डोळ्यात काविळच दिसणार कारण तुझा जन्म झाल्यावर तुझा बाप तुला काविळेचा डोस पाजायला विसरला होता अरे एक काविळ कसली बघते नवऱ्याच्या डोळ्यात तू एक काम कर तू माझ्या डोळ्यात बघू नको मी तुझ्या डोळ्यात बघतो कावेरी काय कावेरी बोला ना काव हे काय बघते मी काय हो काय अरे तुझ्या आयुष्यात पुढे परवडत परवड आहे नीट बघा ना अरे नीट काय मी खरंच सांगतोय स्पष्टपणे दिसतंय की तुझ्या आयुष्यात पुढे पुढे तुझा एका भाई बरोबर लफडं होणार आहे आग लागली तुमच्या थोबाडाला हे बरे आपल्या स्वतःच्या बायकोशी इतकं घालणं बोलता हे चांगलंय स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून मी वाकून नाही मी डायरेक्ट बघतो भविष्य भविष्य डायरेक्ट बघतो कोणाच्या बाबाची भीती का भविष्य बघा तुमचा काळ थोबाड मला दाखवू नका चालते इथून आवाज नाही पाहिजे अरे ज्या आईला काळं तोंड आलं इकडे नमस्कार काय म्हणता भाई काय काऊ हे काऊ बोलतो कोण आहे ह्या एरियाचे किरे मोठे भाई आहेत मोठे भाई आहे एवढे छोटे का भाई भाई इकडे इकडे भाई बोल भाई बोल अरे ते भाईच बोल भाई भाई दोन मिनिटं म्हणते का ते बोलत काय या भाईला केवढी घाई आहे मी काय म्हणतो हाच तो भाई ज्याच्या बरोबर तुझं लग्न होणार आहे कॉडी लगली तुमच्या तोंडाला काय वाटतं त्या बरोबर खपा बसायचं उभ्या काय म्हणते भाई हा भिकारी कोण मायला ह्याच्या आयला मायला मला भिकारी म्हणला मला भिकारी म्हणला तिथे काय नाही काय फेकून मारायला अहो इकडे याव अहो ती भिकारी नाही हो तो माझा नवरा आहे नवरा एवढा फटीचर आता आईला फटीचर म्हणला आता काय फटलंय माझं साई नाही काय नाही फटीचर का म्हणला अहो जरा शांत व्हावं भाई राहू द्या तुम्ही काय आला ते तरी सांगा आम्हाला काऊ आपल्या बंगल्यावर पार्टी आहे तुझ्या फॅमिलीला नाही आलो तुझा बाप कुठे आहे बहीण कुठे आहे बाप बहीण नाही भाऊ आहे ना आते आते भाऊ आते भाऊ आहे ना म्हणजे नवरा नवरा आहे ना ते सगळे बाहेर गेलेत भाई तुम्ही असं करा तुम्ही पुढे वा आम्ही नंतर येतो ना तुमच्या पार्टीला चालेल ना नको जाऊस नको जाऊस माझा एक शहाण्या माणसाचा एक जाऊ नको त्याच्या पार्टीला अग तुझ्या बाबाला पाडून द्या आईला कायमची बॅच जाईल तुला माहितीये का त्याच्या बंगल्याला आग लागणार आहे काय तू साल्या माझ्या बंगल्याला आग लावणार तुझी पुलटूच करून टाकतो जरा मी काय म्हणते ऐका ना दोन मिनिटं अहो मी कसा बंगला लागला मी इकडे तिकडे आग ऑलरेडी लागलेली आहे हा कुठे चुना भट्टीला गेला काय आग आग करत भाई आपल्या बंगल्याला आग लागली बोललो होतो ना आपण आग लागणार बोललो होतो की नाही मग आपल्याला माहिती आग लागणार म्हणून साला हा माणूस बोलला आणि आपल्या बंगल्याला आग लागली तुझ्या तर टाइम प्लीज मी काय म्हणतो मला काय तुम्ही उद्या परवा कधी मारू शकता मी कुठे पळून पळून जाणार नाही की इथेच राहणार नाही पहिली जा आणि आग विजवा ते महत्वाचं आहे अरे हो टन 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 आईला टन टन उडतंय आईला भाई आहे की शिडी बोंबले गप बसा काय बोलणार काय खर तर विचार केला होता की तुमच्या बरोबर घरी परत जाईल चल ना गप बसा तुम्ही कधी सुधारणार नाही आणि मी येणार नाही गेली बायको गेली अरे वा 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 काय झालं बायकोशी एकांतात बोलून एकांतात बोलता बोलता माझा अंत झाला असता काय झालं तो फोडून टाकला असता मला खाना कुणा उमटल्या त्या मला सांगेशा अरे लोकांचं भविष्य ऍडव्हान्स मी सांगणं गुन्हा आहे का नाही पुढं काय घडणार हे आधी सांगणं काही गुन्हा नाही पण तू लोकांचं चांगलं कमी वाईटच जास्त अरे पण या कलियुगात तेच जास्त घडत त्याला मी काय करू आला अरे तू बोललास आणि माझी नोकरी गेली रे दोन मिनिटं थांबाल मी काय म्हणतो ते ऐकाल अहो नोकरी मी बोलतो बोललो म्हणून नाही गेली हो ती ऑलरेडी जाणार होती ते तुम्हाला मी ऍडव्हान्स मी सांगितलं होतं अरे बाबा मी अभ्यास केला होता सगळा अरे येड्या तू अभ्यास केला तुझ्या बॉसने अभ्यास केला होता काय त्या येड्याला माहिती प्रश्न हलायचे तर येडे उत्तर देत बसले कशाला फुकट टाइमपास केला त्यापेक्षा दोन रस्त्यावर वडापाव विकले असते तर पैसे ते कमवले असते येडा इंटरव्ह्यू जातोय काय कळतं का तुला बोल ना तू बोललास आणि माझे बाबा माझ्या आधी थिएटरवर गेले आता तुमच्या बाबा काही काम नाही त्याला मी तरी काय करू आता तुमच्या बाबा की नाही मर्डर बघून झालं की नाही आता तो प्यासा बघायला बसणार आहे संबंध बघायला बसणार आहे जा लवकर त्याला आवरा हा बोलला
आणि माझ्या बंगल्याला आग लागली याच्यात तर पाया पडतो तुमच्या. तो माझा दोस्त आहे ना, तो येडा झालाय, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, मी त्याला समजावतो. तुमच्या पाया पडतो, तुम्ही समजावून ठेव त्याला, पाया पडतो, जा जा. जाऊ दे गेले सगळे, गेले का? तरी म्हटलं माझ्या अंगात कसं आलं? का असं वागतोयस? अरे मी तरी काय करू रे, जे दिसतंय ते सांगतोय ना लोकांना. तू एक काम कर, तुला पुढचं काय काय दिसतंय ते मला एकट्याला सांगू, माझ्याकडे सगळं ओकून टाक, म्हणजे वाईट प्रसंग पुन्हा येणार नाही. सांग सगळं, तुला पुढचं काय काय दिसतंय सांग. केशा, आणखीन 50,000 वर्षानंतर ओझोन वायूचा थर नाहीसा होणार आहे, कार्बन डायऑक्साइड प्रमाण वाढणार आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार आहे, हवेतली आर्द्रता नष्ट होऊन उष्णता वाढणार आहे, त्यामुळे हिमनग वितळणार आहेत, हिमाचे पर्वत वितळणार आहेत, बर्फाचे डोंगर वितळणार आहेत, पाण्याची पातळी वाढणार आहे, जगप्रलय येणार आहे, जगबुडी येणार आहे, सगळी दुनिया बुडून जाणार आहे. अरे आणखी 50,000 वर्षानंतर काय होणार हे बघायला आपण जिवंत असणार का? नाही जरा अलीकडे ये, आणखी 550 वर्षात काय होणार आहे ते बोल. केशा, आणखीन 550 वर्षानंतर महागाई वाढेल, भ्रष्टाचार वाढेल, बेकारी वाढेल, चीन अमेरिका पाकिस्तान आपापसात लढून मरून जातील, त्याच्यानंतर आपला भारत महासत्ता बनेल, सोन्याचे दिवस अधून मधून परत येतील, विरोधक जर नीट वगैरे त्यांची सत्ता येईल, पण आपला भगवा झेंडा मात्र सदैव फडकत राहील. तुला सांगतो केशा अभिषेक बच्चन सुपरस्टार होईल, ऐश्वर राय बॉलिवूडला जाईल, सचिन तेंडुलकर रन कमी हॉटेल जास्त काढेल, आणि सगळे बिबळे शहरात राहिले येतील, आणि माणसं नॅशनल पार्क राहिला जातील. दुनियेच काय व्हायचंय ते हो दे, तू आपलं बोल, तुझं माझं पुढं काय होणार आहे, माझ्या आयुष्यात पुढं काय होणार आहे बोल. नाही केशा, तू विचारून आणि मी सांगू नये. केशा सांग, काय असेल ते सांग, माझी ऐकायची तयारी. केशा, तुझं मन घट्ट कर, काय तुझ्या या दगडी काळजावर दगड ठेवू नये. केशा, काय झालं, काय होणार आहे? तुझ्या आधी तुझी बायको जाणार रे. काय? माझ्या आधी माझी बायको जाणार. हो केशा, हो. जाऊ दे, मी वाटच बघतोय. आता जा, ऐकला तुझ्या, म्हणजे दुसरं लग्न करायला मोकळा. अरे तुला बोलवतं कसं असं? माझं राहू दे, तुझं काय होणार आहे, तुझ्या आयुष्यात पुढं काय होणार आहे ते सांग. माझं पुढं काय दिसतंय तुला? माझं तुझ्याहून अगदी उलटा होणार आहे. अरे बायकोच्या आधी मीच जाणार आहे. एक तर माझ्या बायको रानेकांचा डोळा, तिचं कसं होणार, काय होणार, कधी होणार, कुठे होणार, केव्हा होणार. केशा, काय केशा? काय? तू माझ्या जीवा भावाचा मित्र आहेस. केशा तू माझ्या जीवा भावाचा मित्र आहेस. तू माझ्या बायकोशी लग्न करशील? तुझं काय डोकं फिरलं का? अरे तू माझा मित्र आहेस, भावासारखा आहेस, आणि मी तुझ्या बायकोशी लग्न करायचं? आपण काय उत्तर प्रदेश मध्ये राहतो का? का असं डोकं फिरल्यासारखा वागतोय? मला हे का दिसतंय ते तुझ्या आईला मला कळत नाही. म्हणून माणसाला पुढचं आधी कळत नाही ते बरं आहे. परमेश्वराने मुद्दामच माणसामध्ये आणि भविष्य काळामध्ये एक अज्ञाताचा पडदा ठेवलेला आहे. अरे पुढचं सगळंच जर आधी कळायला लागलं तर माणसाच्या जगण्यात मजा तरी काय राहील रे. चला निघूया आता, चल सटकूया. क्या है उधर से ही बोलो ना, आगे नाही आणि का क्या पहिले बोलताय? उधर से बोलो ना, क्या है वो, बोलो ना क्या है, आगे आते है काय को फिर. तू बोललास आणि माझा बाप केला. माझ्या पूर्वजा, माझ्या कुलदैवता, माझ्या खापर 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 पणजोबा, कुल पुरुषा धाव धाव धाव. वत्सा, मी आलो. आलास, नुसता आलास. अरे माझी परवड बघत नाहीस का? तुला दिसत नाही का? लोकांना चांगलं सांगायला गेलं तरी लोक मारायला उठतात. आता एक काम कर, आता मला नवीन वर दे, नक्की माझ्या हातून मागे काहीतरी पाप घडलं असणार म्हणून माझी अशी परवड होते. आता मला मागचं भूतकाळातलं सगळं कळत जाऊ दे,
तथास तू बोलायच्या आधीच बोलून मोकळा झाला. बाबा तू गेल्या जन्मी तीन बायका केल्या होत्यास. तीन तीन नाही दोन आणि तिसरी तमासगिरी बाई ठेवली होतीस ती. अरे बापरे हे तुला कसं कळलं. तूच म्हणालास ना भूतकाळ कळेल म्हणून. मी पळतोच कसा. तथास तू. छा 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 सगळी कामं तशीच पडल्यात आणि हा पिये कुठं गेला काही कळत नाही. साहेब आजारी आहे. हे कोण आजारी आहे. कुठं कोण आजारी आहे. हजार आहे बोललो. हा हे एक बहिरच आहे. ए कोण बाहेर आहे. बाहेरच आहे बोललो. येते राहते आधी मला सांग तुला उशीर का झाला. उशीर होणार नाही तर काय. तब्येत खराब झाली ना. हे काय झालं काय. साहेब अचानक ना माझ्या छातीत पोट दुखायला लागलं. काय सांगतो मग. अरे मला बी एकदा असंच झालं होतं. काय सांगतो. मग तुम्ही काय केलं. काय नाही रे बाबा साधा घरगुती उपाय. कसं काय. बायकोकडे गेलो. तिनं माझ्या डोक्यावर ना असा हळवार हात फिरवला. बर कल्ला. काय सांगता. तुम्ही असंच कर. आताच करतो. तुमची बायको घरातच आहे ना. ए हरम खरम आजच बोट माझ्या डोळ्यात घालतोय रे. अहो ऐकलं का. काय म्हणतेस ग. ए सवय सवय. अरे सोड ना बाबा ती. अहो ते अंगरक्षकाचं काय झालं. अरे हा ते अंगरक्षकाचं का बॉडीगार्डचं काय केलं बाबा. हो साहेब हल्ली अतिरेकी कारवाया वाढलाय लागल्या. बरोबर बॉडीगार्ड आवश्यक आहे. पाहिजेच बाबा. म्हणून मी तुम्हाला दोघांसाठी माझ्या विश्वासातला माणूस नेमलेला आहे. कुठं आहे तो. बाहेर उभा. अरे बोलाव ना त्याला. बोलवतो बोलवतो. ए रे ये साहेबांना नमस्कार कर. नमस्कार साहेब. नमस्कार. ए अरे हा तर तो बेकार हाकातला बॉडीगार्ड. ए यांना सांगा आपल्या बॉडीवर जाऊ नका. आपली बॉडी जरी अशी असली ना तरी आपण चांगला गार्ड आहे. ते कसं काय बुवा. आपल्याकडे सर्टिफिकेट आहे होम गार्डच. अरे वा चतुर आहेस. हाय की ना मी चतुर. लांबून लांबून. ए अरे बाबा हा असं का करतोय. तो बऱ्याच दिवसाचा उपाशी आहे ना. काय उपाशी. हो बायको गेली माहेरी शोधतोय पितांबरी. अगं बाई पितांबरी हाय का घरी. लांबून लांबून. थांब 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 बाबा ते राहू दे. आधी आधी मला सांग याच्या अगोदर कुणाकडे काम केलंयस का. काय कोणाकडे काय काय. फेकायचं फेको. अमिताभ बच्चन. काय म्हणतो. अरे वा वा. आणखी कुणाकडे गेला बाबा. आणखी धर्मेंद्र. हो त्याच्याकडे मेंढरं धरायलाच होतो. शाबास शाबास. ए बस 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 तुला कामावर ठेवलं बरं का. उद्यापासून कामावर यायचं. अरे वा पिये पिये. जरा आता आम्ही आराम करतो. मी काय म्हणतो. आता काम फिक्स झाले. नोकरी फिक्स झाली. आता पुढं काय होणार हे सांगायचं नाही. नाही पुढचं नाही सांगत आहे मी. चौकशी जरा. सात चौकशी. त्याच बाई ना. कुठल्या रे बाबा. तिने काय 10 वर्षापूर्वी तुम्ही एक मुलगी पळवलेली. मी हे काय ऐकते. मी तुम्हाला सर्वच करेन. तुम्हाला घटस्फोट देईन. या बाईचं बरं आहे. कसं काय. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. अरे नवऱ्याबद्दल एवढंसं कळलं तरी बाई लगेच घटस्फोट द्यायला निघाली. पण स्वतः मात्र बापाच्या ड्रायव्हर बरोबर लग्न आधी पळून गेली होती ती विसरली. बरं सांगितलं बाबा. आत्ता बोल आत्ता बोल. तुला मी आत्ताच्या आत्ता सोड चिठ्ठी देतो. तू मला फसवलंय. आणि तुम्ही मला बनवलंय. तू मला फसवलंय. मी काय म्हणतो. तुम्ही कशाला एकमेकांचं एक उणी दुणी काढता. एकाने फसवले एकाने बनवले. जाऊ दे ना. झालं गेलं का गेलं. फिटम फाट. अगं आता माझ्या ध्यानात आलं. आपल्या दोघांना बी ह्याने बनवलंय. आणि आपल्यातच भांडायला लावली. हरम खरा आताच्या आता येत ना. चालता हो. चालता हो म्हणतात. उद्यापासून कामावर येऊ ना. रुजू होण्या अगोदरच तुझी नोकरी गेली. आहो मॅडम तुम्ही समजाव ना त्यांना. काळं तोंड परत दाखवू नको. चल गेट आउट. काळं तोंड दाखवू नको. उद्यापासून पावडर लावून येऊ का. गेली. आईला एक नोकरी मिळाली होती ती पण गेली. तरी तुला सांगत होतो बोलू नको. बोललास आणि माती खाल्लीस. अरे पण माझ्या मनात सांगतोय का. पण मला एक सांग. 10 वर्षापूर्वी त्यानं काय केलं. 5 वर्षापूर्वी तिनं काय केलं. हे तुला आता कसं कळलं. तुला तर पुढं काय होणार हे कळत होत ना. आता मला मागचं आठवतंय ना. म्हणजे माझं वरदान आता बदललंय ना. मरतोय मी आता. मरतोय मारकातोय बाबा. तुला मागचं इतिहासातलं काय काय आठवतंय ते मला सांग. माझ्याकडे ओकून टाक. म्हणजे वाईट प्रसंग येणार नाही. सांग तुला पूर्वीचं काय काय आठवतंय. केशव फार फार वर्षापूर्वी आपला देश अखंड होता. स्वतंत्र होता. इथे सोन्याचा धूर निघत होता. तो धूर पाहून इथे परक्याने आक्रमण केलं. ह्या देशाला लुटून लुटून नेलं. मग इथे मोगल आले. त्यांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवरायांनी हुसकावून लावलं. त्यानंतर इथे इंग्रज आले. इंग्रजांनी ह्या देशाला पिळून 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 काढला. आणि जो काही स्वतः शिल्लक ठेवला त्याला आपण कंट्री असं म्हणतोय ना. लोकांचा राहू दे.
जगाचं काय झालं ते राहू दे. हा इकडून तो टायवाला जो येतोय ना त्याचा इतिहास सांग बरं मला. त्याचा काय इतिहास सांगायचा? ए इकडे अरे याचा काय सांगायचं? हे शौचालयात चाललंय, सचिवालयात चाललंय. मग तिकडे जाऊन शौचालय साफ करणार. तुला कसं कळलं? सोप्प आहे. टाय लावलाय, शर्ट इन केलंय, चप्पल कोण घालणार माझा भाग? तुला सांगतो केशा, हा माणूस गेली 15 वर्ष सचिवालयाच्या शौचालयात उभा राहून सचिवालयात नोकरी लावतो म्हणून सांगून सांगून लोकांकडून पैसे उकळतोय. हे तुला काय करायचंय? मला काय करायचं काय? एकदा मी पण पैसे देऊन बसलोय. तू पण दिलेस काय? आयला हे विटी पासून कचरा काढत चाललं. पण तू काय लोकांचा इतिहास उसकटून काढतो? अरे मला दिसत तर मी काय करू? बोलणं भाग पडतं. पण मला बोलावं लागेल भाई. अरे बोलू दे रे. अरे बोलू दे भाई. तुम्ही जा 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 जा. अरे बोल बोल. नाही मी काय म्हणतो भाई? बोल बोल. अरे बोलू दे. तुमच्या पाया पडतो, जा तुम्ही जा. कशाला रे मला तोंड लागलंस? कशाला तोंड लागलंस? तिच्याविषयी काय बोलू नको. का? महा डेंजर बाई आहे ती. ही बाई महा डेंजर आहे? मग मग 3 वर्षापूर्वी तिच्या मागे कसा लागला होतास? हा लागला माझा इतिहास उचकटायला. आता बोल कुणाविषयी काय? नाही नाही केशा मला तुझ्या भान केशा मला आवर केशा बाई. बोल बोल. नाही रे मला नाही जमणार बोलायला, मला आवडणार. तू बोल. मी नाही आवडणार. कोणाविषयी काय बोल? नाही सदा ह्या बाईला अजिबात विचार नकोस. बाई वड पुजायला चाललाय. पण तुला कसं कळलं? ते काय ताटामध्ये वडे आहेत. वडाची पानं आहेत. वडाची पानं आहेत. आता वडाच्या पारंब्या खेचू नको. नाही सदा त्या बाईला अजिबात विचारू नकोस. त्या बाईला अजिबात विचारू नकोस. वड कुठल्या नवऱ्यासाठी पुसताय? लग्न आधीच्या की लग्नानंतरच्या? नालायक तुला ना चपल्याने ठेचलं पाहिजे. थांबा थांबा एक मिनिट थांबा. नालायक बेशरम, मी शिव्या दिल्या आणि मारलं सुद्धा. तुम्ही या, तुमच्या पाया पडतो. या बरोबर केलं. हलकट. मी हलकट? तू तेलकट. अरे लोकांच्या आणि तुझ्या पाया पडून पडून माझं कंबरड मोडलं रे. कंबरड पाया पडून पडून नाही मोडलंय रे. मग लग्न आधीच्या लपड्यांमुळे मोडलंय रे. नाही ना पुढे 2 मिनिट ऐकून जा ना. बायको गेली, नोकरी गेली, हा एक मित्र उरला होता तोही चाललाय. अरे पण तुझा इतिहास, भूतकाळ, भविष्य काळ तुझं तू निस्त. अरे पण मी चाललो. केशा गेला. बायको गेली, मित्र गेला, नोकरी गेली, घरदार गेला, तुझ्या आईला घरकांना घाटका झालो. अरे बाबा, अरे कसलं वरदान दिलं? अरे लोकांना चांगलं सांगायला गेले लोक मार लुटतात, चांगलं सांगायला गेले लोक शिव्या घालत उठतात. अरे हे काही वरदान आहे का? तू खाली येणे पहिलं वरदान बदलून दे. तू खाली ये ना तर जीव देऊन मी येईन वर. येतो का खाली? आला आला बाबा आला. वत्सा मी आलोय. आलास बरं झालं. अरे संकटात सापडलोय. तुम्हा मानवांची हीच तर मोठी गंमत आहे. तुमच्या रेखाचं संकट आलं की मग बाबाची आठवण होते. एरवी होत नाही. अरे बाबा आमच्याकडे म्हणच आहे, गरज सर्वांनी बाबा मरो, वैद्य मरो. अरे मागच्या वेळी तू धावा केलास म्हणून मी तुझ्यासाठी धावून आलो. तुला वरदान दिलं, ते वरदान तुम्हाला मागे घ्यायला लावलं. पुन्हा धावा केलास, पुन्हा मी धावून आलो. पुन्हा तुला वरदान दिलं, आता ते वरदान मागे घेचाल. घेतलं मागे. जरा चुकलंच. चुकलं कुठे? बरोबर तर केलं सगळं. हे नाही चुकलं, माझं वरदान मागणं चुकलं. हे काय वरदान आहे? हे वरदान मला बदलून दे. अरे जुनी वस्तू घेऊन नवीन द्यायला मी काय एक्सचेंज ऑफर चालवतोय? मग थोडा वेळ भंगार वाला बन ना. पण हे वरदान मला बदलून दे. अरे काय वरदान आहे काय? अरे पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे हे मला ठळकपणे दिसतंय. पण मी ते थांबू शकत नाही. मागे घडून गेलेलं मला स्पष्ट आठवते पण मी ते बदलू शकत नाही. हे काय वरदान आहे? बाबा आता तुम्हाला असं वरदान दे ना, तुम्हाला असं वरदान दे ना, मी जसं जसं बोलेन तसं तसं घडलं पाहिजे. हे वरदान तुला देता येणार नाही. अरे पण हे वरदान तुला कदापिही देता येणार नाही. अरे पण हे वरदान तुला देता येणार नाही. ठीक आहे, नको देऊ वरदान. जातो, जीव देतो आणि तुझ्या वंशाचा दिवस मालून टाकतो त्याच्यात. नको नको. देतो तुला वरदान मी. बोलत असतो तू. मी जसं बोलेन तसं तसं घडलं पाहिजे. तू जसं बोलशील तसं तसं घडेल.
तू जसं बोलशील तसं तसं घडेल, तथा आस तू। पण त्याला मर्यादा असतील, कारण तू मानव आहेस, तुझा आवाज ज्या क्षेत्रापर्यंत पोहोचेल तिथेच तसं घडेल, नाहीतर तू इथं बसून म्हणशील की पाकिस्तान उद्ध्वस्त होऊ दे तर ते माझ्या हातात नाही, कारण आम्हा बाबांनाही त्यांच्या बाबांशी समझौता करावाच लागतो। समझौता करायला समझौता एक्सप्रेस मधून गेलं वाटत, पण वा वा बाबा मानलं तुला मानलं, काय आला मला पॉवर दिले बाबा तू, अरे वा परत वेडा झाला, परत वेडा झाला, खरं तर मला एवढा राग आला होता मी परत येणार नव्हतो। गबरे हे बोल ना रे, अचानक काय झालं होतं मला, अरे खरंच मला राग आला होता मी परत येणार नव्हतो, पण माझा जीव राहत नाही म्हणून मी आलो। गबरे बोल, असं का होत मला काय कळत नाही रे, पण तू का असं वागतो, जरा नीट वागत जाणार ए बोल, तू जरा चांगलं वाग मित्र आहे, मित्र बोल, अरे बाबा मी काय सांगतो जरा माझा बोल, अरे बोल गप गप बोल गप बोल गप बोल गप बोल, यस आई गॉट अ पावर। सदन केली कमाल, सदन केली कमाल, सदन केली कमाल, पुढे आहे सारी धमाल, सदन केली कमाल, पुढे आहे सारी धमाल। सदन केली कमाल, सदन केली कमाल, सदन केली कमाल, पुढे आहे सारी धमाल, सदन केली कमाल, पुढे आहे सारी धमाल। अरे वा 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 माझ्या बाबा वा, अरे तू एवढी कमाल केली तर एवढी धमाल उडाली, तू तुझी एवढीशी पॉवर मला दिली, तुझ्या आईला माझ्यात एवढी पॉवर आली, तर तुझी ओरिजिनल पॉवर केवढी असेल, पवार साहेबां एवढी नक्कीच नसेल। ए वेडा तुझ्या आईचा गो, परत वेड्यासारखा बडबडायला लागला, एक तास काय झालंय, काय तुझं काय झालं, काय झालंय सांग पहिलं मला। अरे अमावश्येला गेली डायरेक्ट पौर्णिमेला उगवतोस, अरे आज सकाळी मी तुला भेटणार होतो पण रात्री ना मोठा प्रॉब्लेम झाला। सकाळी भेटणार होतो रात्री प्रॉब्लेम झाला, तुझा असं काहीतरी असतं, बोल पुढे काय झालं। रात्री मी घरी चाललो होतो। कोणाच्या रे? शेजाऱ्याच्या, स्वतःच्याच घरी चाललो। बरं बरं, रात्री मी घरी चाललो होतो, रात्रीची वेळ सगळीकडे शांतता, तोच मला एक चोर दिसला, मला बघून तो पळायला लागला, आणि मग मी चोराचा पाठलाग सुरू केला। शाबास, पुढे पळतोय चोर, चोराच्या मागे मी, माझ्या मागे कोण? कुत्रा। ऐक तर खरं, हातात सुरा, हातात सुरा तुझ्या, चोराच्या गळ्यात पट्टा, चोराच्या कुत्र्याच्या त्याच्या आईला, हातात साखळी कुत्र्याच्या माझ्या त्याच्या। अंधारात पाठलाग चालू असताना अचानक मुखाचूक झाली। केशा वाईट सवय सोडून दे, काय कुत्र्याबरोबर पण मुखाचूक करतो। अरे एक इकडे जातो एक तिकडे जातो, काय बोलताय त्याला, चुकामुख चुकामुख झाली, अचानक चावला कुत्रा चोर तुला कुत्र्याला, अरे 14 इंजेक्शन घ्यावी लागली तुला कुत्र्याला, आणि चोर गायब झालेला। काय सरळची ऍक्शन, काय सरळची स्टोरी, काय तुझा अवतार, मला तर आधी वाटलं की तूच कुत्रा आहेस म्हणून। आईला कुत्रा म्हटल्यावर भुकायला लागलं, माझी जादू चालू झाली वाटत। हे बघ तू माणसात ये। अरे अचानक मला काय झालं होतं रे? काही नाही, तू जरा वेळ कुत्रा झाला होतास, तू कुत्रा आहेस पण तू अल्सेशियन आहेस, तू पॉमेरियन आहेस, तू डॉबरमॅन आहेस, तू गावठी आहेस। ए हाड्या, आयला
आज मला इंग्लिश आणि गावठी मधला फरक कळला. चलो बरा माणसाची. अरे मगापासून माझं हे असं काय होतंय? मध्येच डोक्यात अंधार होतोय, मध्येच उजेड पडतोय, मध्येच रेंज येते, मध्येच रेंज जाते. माझा रिलायन्स मोबाईल झालाय रे. तुझी बॅटरी डिम झाली. म्हणजे म्हणजे तुला भूक लागलेली दिसते. हो रे भूक लागली. चल एक एक हाडूक खाऊया. हाडूक कसं काय बोललो मी? बरोबर, कुत्र्याचा हँग ओव्हर अजून तुझ्यावर आहे ना. म्हणजे चल चल टाइमपास करू नको. पैसे येत नाही तर खायला. चल पैसे पैसे नाहीत रे. मग काय भिका मागून खायचा का? मग तुझ्या खाण्याचा बंदोबस्त मी करतो. कसं काय? तो बिल्डर येतोय तुझ्या पाया पडतो. काय त्याला काय बोलू नको. अरे तो डेंजर माणूस आहे, त्याला काय बोलू नको. तू घबरा ना, मी बोलतो काय बोलायचं ते. नमस्कार. अरे तू पळा. थांबे थांबा म्हटलं की हे थांबलं. यायला हे पण थांबलं. ए बाबा तू माणसं दे. कसली जादू करतो रे? मगापासून मला काय होत? हे त्याला काय केलंस तू? अरे त्याला काय नाही, ते थांब म्हटलं की थांबलं येड. हे तो डेंजर माणूस आहे, त्याच्यावर काय जादू करू नको. त्याला माणसात आण, माणसात आण. मजा बघा ये रे माणसात. तू तुझ्यामुळे पार्टीने माझं तिकीट कापलं. माझ्यामुळे नाही, तुमच्या करणीमुळे तिकीट कापलंय. हाड तुम्हाला सगळ्यांना चांगला धडा शिकवतो. आता धडा शिकवतायत? बसा चाटे सर धडा शिकवताय. सरकारनं माझी नवीन स्कीम पास केली आहे. आता आता या चाळी या झोपड्या पाडून टाकणार आणि इथे शिपिंग कॉम्प्लाईन बांधणार. शी बाबा, हा सरकार कॉम्प्लाईनच बांधतो. अहो कधीतरी बॉर्नविटा पण बांधा ना. तू जेव्हा तेव्हा माझ्या आडवा येतो. थांब आता तुलाच आडवा करतो. तू हल ना. काय जादू करतो काय कळत नाही. परत काय केलं त्याला? त्याला काय नाही, पारावरचा हनुमान झालाय तो. अरे तो डेंजर माणूस आहे, डबल मर्डर करील तो. हे मर्डर करणार? हो बाबा. अरे ते येड्या तर माझ्या पाया पडेल आणि निघून जाईल बघ. सदाभाऊ मी तुमच्या पाया पडतो. मगापासून तुझं काय चाललंय? कुठे काय चाललंय? कसली जादू करतोयस तू? कुठे जादू करतोय मी? तू माणूस आहेस की भूत आहे? भूताचे पाय कसे असतात? उलटे असतात. आणि माझे पाय कसे आहेत? उलटे. सरळ आहे, सरळ आहे. हो इकडून सरळ आहे. मग अरे बाबा, पण माझं असं का होतंय? मग तेच सांगतोय, तुला भूक लागले म्हणून तुला काही सुचत नाहीये. त्याच्याकडून पैसे उकळले असते त्या बिल्डर कडून, ते पण मला मध्ये आडवा आलास तू. आता काय करायचं? आता माझ्यावर चल. तुझ्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त करतो. कसं काय? पार्टीला. कुठे आहे पार्टी? अरे ती काय, मग लोकांच्या पार्टीत आपण जायचं. मग काय आपल्याच पार्टीत आपण घुसायचं? अरे येड्या लोकांच्या पार्टीत जाऊन मजा करायची असते. काय बाप जन्मात पार्टी बघितले नाही? चल तुला या जन्मात पार्टी दाखवतो. चल माझ्या बरोबर. आईला थांबा म्हटलं की सगळे थांबले. हा कधीपासून बार मध्ये नाचायला लागला. ए तू माणसं दे ना. तू माझ्या कसली जादू करतोय रे? मला वगळून टाकत जा ना. कशाला टाइम पास करतो? अरे बाप रे, हे सगळे पुतळे कसे काय झाले? यस मी केलं, मी सदानंद मुंबई करणार. कसली जादू करतो काही कळत नाही रे. हॅलो केवढी मोठी पार्टी आहे रे, सगळी मोठी मोठी माणसं जमलेत. मग काय पार्टीत लहान लहान मुलं जमणार? तसं नाही रे, बघ ना, हा लीडर ते बिल्डर एरवी एकमेकांना शिव्या देतात, पार्टीत एकत्र. अरे बाबा गरीबांच्या जीवावर अशाच पार्ट्या चालतात. बघ ना, हा तो भाई, ही बाई कोण? बिचारी गरीब आहे, पोटासाठी नाचते. काय रे, हिचाही तूच पुतळा केलायस? येस मी. आता ही हलणार नाही, बोलणार नाही? अजिबात नाही, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हलणार नाही. ए
तिला काही केलं तरी कळणार नाही. काय करणार आहेस तू? काही नाही, मी फक्त तिच्या गालाला स्पर्श करणार. आणि तिने तुझ्या गालाला स्पर्श केला तर चालेल? चालेल हो. पुतळा बाई ह्याच्या गालाला जरा स्पर्श करा हो. नको नको, बरं झालं तिचा नियम चुकला. तिचा काही नियम नाही. कशाला टाइमपास करतो? गपचूप खा पिणे मजा कर ना. हा करतो. अरे वा वा वा, ए पण मजा कशी करणार? हे बघ, सगळ्यांचे पुतळे झाले, कसं स्मशानात आल्यासारखं वाटतंय. अरे पार्टी म्हटलं की आजूबाजूला कसं चैतन्य पाहिजे. तुला चैतन्य पाहिजे? चैतन्य पाहिजे, चैतन्य पाहिजे. ए तुम लोग कौन हो? हम मित्र है. हाँ, हम डॉक्टर लागू के मित्र है. इसको एक डॉक्टर ब्रांडी लागू करो. ये देखो, ये पार्टी भिखारी लोगों के लिए नहीं है. अरे हम भिखारी है ही नहीं, हम शरीफ इंचा इंचा ने. तुम्हारे पास कार्ड है क्या? हाँ, हमारे पास रेशन कार्ड है ना. हाँ, मेरे पास पोस्ट कार्ड है. वॉचमैन जल्द जाओ, उन लोग को बाहर निकाल. जल्द जाओ, जल्द जाओ वॉचमैन. तू हल ना. अरे बापरे, त्याला काय केलंस तू? मी काय नाही करत आहे बाबा, तोच काय ते करतोय. अरे मरेल तो, त्याला माणसात आण. माणसात आणू? हो बघा. हो मग झालं का रे? चल ये माणसात. पक बघितलं काय झालं? त्या मायला हे मला पार्टीतून धक्का मारून बाहेर काढतात. सदानंद मुंबईकरला, म्हणजे हे म्हणजे एका मुंबईकरला मुंबईतून बाहेर काढण्यासारखं झालं. हो ना, त्या मायला ह्याने कसा पार्टीतून बाहेर काढतो बघ. कसा कसा? अल रे, इसको ना कुत्ते जसा धक्का मार के बाहेर निघाल. चल चल, काय तुझी पॉवर आहे रे? तू टाइमपास करू, खा बी मजा घे. चल झालं, परत इकडे पुतळे झाले, कसली मजा करायची? ए चैतन्य, चैतन्य यायला. चैतन्य, तुझ्या चैतन्य अंगाशी आलं असतं धक्के मारून आपल्याला बाहेर काढलं माहितीये? नाही, मला कळलंय तुझ्या हातात आता जादू आलेले. तू थांबा म्हटलं की सगळे थांबतात, आपल्याला काही टेन्शनच नाही. असं म्हणतो? आता हातातून प्याला सटकला असताना हा येडा झाला, येडा झाला. हा दारूच्या ग्लासातून बाई बघतो. ए माणसात ये, काय करतोस काय तू? तू काय करतो? काही करू नकोस. कसली जादू करतो कळत नाही. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? तू अशाला टाइमपास करतो, खाप यांनी मजा करणार लवकर. इकडे काय झालं? तुला कळतंय का मी मगापासून पीत नाही? ती का पीत नाहीस? अरे बाबा, ही विस्की आहे. मग तुला माहित आहे ना, आपल्याला शॅम्पेन लागते. अरे तुझा बाप कंट्री पिऊन मेला, तुला कधीपासून शॅम्पेन लागायला लागली? जाऊ दे रे, आजचे दिवस चालू. बाप वरून बोलायचा, पोरगा प्यायला शिकला आणि बापाला विसरलाय. आईला झाले परत स्मशान, परत मुर्दे. ए चैतन्य, 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 चैतन्य आला. जल्दी लेकर आओ पुलिस को. यांचं खूप झालं, खूप झालं खरं. त्या मायला माझ्या मागे हात धुवून लागले. हो ना, ह्यांना तर मी आंघोळ घालतो. कसं काय, कसं काय? तू मजा बघ. ए जरा बाई के बाजू में जाके खड़ा रहो. अरे ऐकलं क्या बस? बाई जरा उसके गले में हाथ डालो. शाबाश. अरे ऐकलं ऐकलं बा, आप एक का एक एक गोरे. चल भैया, चल भैया. शाबाश. माई तुम्ही इकडे या. काय पॉवर आहे रे तुझी? मग सगळे ऐकतात. फक्त जागा बदला, नवळे बदलू नका. आता माझ्या बघाजी केशा, ही बाई हिच्या मायला हिच्या काय झालं? अरे हिचा नवरा निर्व्यसनी, पण बाई नुसती बका बका पिते रे. अरे अरे अरे, थोडी थोडी घेतली रे. अरे माझं काय आता झालं? मग चला बाई उठायचं, चला सरळ जाऊन काटकून तुळायचं, मागे जाऊन उभं राहायचं. काय तुझी पॉवर आहे रे, सगळं ऐकतात. मग आता अजून पॉवर वाढणार माझी, बघ ना आता. अरे आपलं वय किती, पिताय किती, तू घेतोयस किती? माझं काय झालं रे आता? थोडीशी जा तिकडे, चला तिकडे जाऊन बसायचं मस्तपैकी.
गेलं नाकासमोर त्याचं नाक सरळ आहे ना आपलं. हे सगळं काय केलं मला काही कळलं. अरे मी बोलल्याशिवाय तुला कळणारच नाही. मी बोललो तर तुला कळणार की नाही. मग ए हला वाढते तुझी पिऊन कमी होते. आता काय करायचं? मार पडायची आधी पळू. काय त्याची आईला एकेकाची हौस असते. अरे बाई नाचू नको, चाल तुझ्या आईला पार्टी संपली. बाबा 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 मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते. कुठे असतील ते? मचनात असल, बोंबलत असल, झक मारीत असल, माती खात असल, देशी पित असल, एकटा झोपत असल. हिला त्याच्या झोपण्याची काळजी. हे बघ मी तुला सांगतो, त्याला विसरून जा. तो गेला, तो मेला, तो संपला. संपला असं नका ना बोलू बाबा. हो काय झालं, कशी घर पडत्यात? ती घर आपण व्हाईट सिमेंट ने बुजवून टाकू. हे बघ मी तुला सांगतोय, तू त्याला सोड. काय पत्र लिहू? ग्रीटिंग पाठवू? चिट्ठी? हा तू त्याला सोड चिट्ठी दे. कशी सोड चिट्ठी देऊ? कशी सोड चिट्ठी देऊ? कालच तर त्यांची चिट्ठी आली. चिट्ठी आई हे आई हे चिट्ठी आई हे. हे बघ तू सारखं आई आहे आई आहे म्हणू नको हा, नाहीतर मी तुला आईच आणि ना. नाक नाही ना तिला ना भोक पडा भीतीला. हे काऊ काय? हे काऊ काय? अगं मी तुझ्यासाठी दुसरा नवरा. काय शोधलाय? हा दुसरा नवरा शोधला. शोधलाय? कोण आहे तो? अगं तू ए आपण आहे ना बाबा. आई भाई तू ए तू भाई ना बोलायचं. अच्छा ठीक आहे, मी तुला दादा बोलते. ए तू दादा पण नाही बोलायचं, तू मला फक्त कल्लू म्हणायचं. कल्लू असं दे ना तर लल्लू. आम्हाला काय करायचंय? तू माझी होणारी बायको आहे. ए पण मला एक नवरा आहे ना, त्याच काय करू? त्याला घसटपोट दे. घसटपोट नाही, घसटपोट नाही, घट स्पोट. घट स्पोट काढी मोड. काढी मोड दे, त्याची काढी मोडून टाक. नाही भाई, एक वेळ मी माझ्या नवऱ्याला मोडेन पण त्याला काढी मोड देणार नाही, कारण मी भारतीय नारी आहे. बरोबर आहे, हिची आई जर अमेरिकन असते तर ही सुद्धा अमेरिकन झाली असते. बाबा. नो बाबा, यू कॉल मी पापा. नाही भाई, परपुरुषाचा स्पर्श देखील मला पाप आहे. अगं मी तुझा बाप आहे. बाजूला हो, तुला खेचत नाही आणि शादी करीन. कुणीतरी बचाव, कुणीतरी बचाव प्लीज, मला बचाव, बचाव. अरे घोस. अरे आलो आलो. अरे घोस. अरे घुसलो तरी फोडायला काच कुठे दिसत नाही ना. थांबे. अरे अरे ह्याच का वटवा गुळ होतो सारखं, तू हल ना. काय कोणाला रे, काय चाललंय बघा बघा बघा. अरे गब्बर सिंग हेमा मालिनीला पळवतोय आणि हा धर्मेंद्र वनवासात एकटाच फिरतोय आणि हा आसरानी मध्येच लुडबुडतोय. हो इकडे रे, इकडे न्या मोहन चोटी. इकडे काय करतोय? काय चाललंय इकडे? आला रे. तुम्ही कशाला आला? कशाला आलो? बायको न्यायला आलोय मी. चळ भारी आणि उड्या मारी. झालं म्हणीन स्वागत झालं. तुम्ही गपसा तुमच्या मायला तुमच्या. हे शिवीन स्वागत झालं. आम्ही आलो तेव्हा काय चाललं होतं? ते तुला काय करायचंय बे? मायला काय करायचंय बे? काय करतो काय करतो काय? त्याची बे बटन उघडत माझी पण मला बटनच नाही. आई शपया इकडे तलिया टकलिया. आईला आपली बायको ऐकायची. आता ती माझी बायको आहे. हा नाही नाही होय, ते बायकोला विचार. बायको अग काय ऐकते मी? हे खरं तेच ऐकताय, मी कल्लूशी लग्न करणार आहे. परत नाही
नाही नाही नाही हे काय आहे हे दुखी एको एको ऐक आत्ताच आम्ही दोघं लग्न करणार आहे लग्नाला यायचं हा आणि जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही ए चल वहिनीला आहेर आणूया तुझ्या आईला तुझ्या माझ्या बायकोचं लग्न आहे तुला लगेच आहेर आणायला निघालास उद्या तुझ्या बायकोचं लग्न ठरू देत नाही तिला तर हनीमूनची तिकीट दिली तर माझं नाव सांगणार नाही अरे काय झालंय एक नवरा जीवन असेल कसं काय दुसरं लग्न करू शकते नवरा असून काय उपयोगाचा असून अडचण आणि नसून खोळंबा बरोबर आहे तिला तुमच्या भरोश्यावर किती दिवस काढायचे अहो तिला कुणाचा अडकला 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 आधार नको मग मी आहे ना तुला आधार द्यायला अरे पण मी म्हणतो म्हणून काय झालं एका मवाल्याशी लग्न करायचं काय करणार बिचारी शेवटी वेळेला केळ वनवासाला शेता पडे पण तुम्ही इथे आलात का ते सांगा का आलो ऐक मी का आलो नेहमी तुम्हाला म्हणे होते आज तुला म्हणे तू नाही मी का आलो अगं मी इथे आलो कारण तुझ्याशिवाय कर्मी ना ह्याच्याशिवाय जमी ना हा त्याच्या जास्त मगच मारी नाही पाहिजे चल काऊ थांब लगेच चल काऊ काही खाऊ वाटलं काय तुला ए आडवालास ना तर तुला खल्लास करीन आडवा आलो तर खल्लास करणार आणि मी तिरका आलो तर आयडिया उत्तर उत्तर तिरका आलास ना तर भोसकीन बोल गुड आयडिया बरोबर आहे तिरका आलास ना तर भोसकून टाकी थांब तिकडे हो हल रे जरा त्या मायला तिरकालाच भुसकीन त्याला आयडिया देतोस अरे तू माझ्या पार्टीत आहे की त्याच्या पार्टीत आहेस सध्या मी अपक्ष आहे अरे पण मगाशी माझ्या पार्टीत होतास आता मी बंडखोरी केलेली आहे तू किती जरी बंडखोरी केलीस तरी एक दिवस तुला मातोश्रीकडे यावंच लागेल हल रे आणि मला मार थांबव थांबव अरे काय करतोयस काय मला मार काय तू त्याला मार असं सांगायचं काय अच्छा अच्छा तू त्याला मार थांबो मला काय मारायला सांगतोस आणि तू काय मार करतो तू त्याला मार ना याला मी मारू आणि बाराच्या भाव जाऊ चाल त्यापेक्षा तो मला मारेल मी बाराच्या भाव जाईल एक तर ह्यानी मारलेलं मला लागणार नाही पण ह्याला मी कसा पोचवतो ते बघ हल रे मार रे कोई पत्थर से न मोरे मेरे भाऊजी मारना तुझे आईला मारना ये मारना मारना मारला 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 पोलीस पोलीस मारला 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 पोलीस अरे वा पोलीस म्हणतात पोलीस हजर काय रे काय गडबड चालली इकडे ओ ते बोले पर्यंत सकाळ होईल काय रे काय चालू इकडे अरे हे ते हा माणूस मला मारतोय साहेब काय रे तोच म्हणाला मार म्हणून काय ऐकताय तुम्ही त्याचं पण जगातला कोण माणूस स्वतःला मार म्हणून सांगू शकतो का हो याचा भरोसा नाही हा वेडा आहे वेडा तुम्हाला पण मारेल मार बघू त्याला अहो तुम्हाला खूप लागलं का हो हो ना हे बघ इथे लागलं मला अरे असं उलट कसं काय झालं याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी दोन पक्षी आणि हा एक बेडूक पाहिलं बाबा किती बदमाश माणूस आहे आणि अशा माणसाबरोबर मी कसा संसार करायचा हो हे थांब केशा ह्या बाईचं अति झाले हिच्या समोर हात जोडले डोकं आपलं तरी बाई माझं ऐकत नाही आहे आता एक काम करतो माझी विद्या वापरतो आणि तिला माझ्यावर प्रेम करायला लावतो नाही रे कितीही केलं तरी ती तुझी बायको आहे प्रेमात असला जबरदस्तीचा मामला काय कामाचा तिला मनापासून तुझ्याविषयी वाटलं तरच ते खरं प्रेम केशा किती रे छान बोलतोस बोलतो ना मी नेहमी का फालतू बोलतो आम्ही द्याच ए चल हल तुला यायचं नाही घरी नाही तुला यायचं नाही घरी जा नको येऊ घरी अरे बायको पेक्षा मेवणी तुला देही ना मी कॅडबरी कॅडबरी चल तू निघात मध्ये चल निघात मध्ये आणि चला तुम्ही दोघं पण निघा त्यापेक्षा तुम्ही निघा चला निघा निघा म्हणतोय ना चला निघा अरे निघा अरे निघा म्हणतोय ना निघा काय बोलणार काय तुम्हाला तुमचं डोकं फिरलं की काय डोकं फिरलंय माझं
सदा 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 तुझं तुझ्या बायकोचं भांडण मिटलं? भांडण मिटलेलं नाहीये, पण ह्या भांडणातून एका गोष्टीचा मला साक्षात्कार झालेला आहे. ह्या दुनियेमध्ये जर पैसा दिला सब कुछ ठीक आहे, ना तर सब झूट आहे. खरंय, म्हणून कोणी तर म्हटलेलं आहे की पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करावं, कारण पैसा मिळाल्यानंतर वाटेल ते करता येत. पण भीक लागली तरी वाटेल ते बोलू नये. वाटेल ते बोलण्यापेक्षा काहीतरी कृती करूया. पैसा कसा मिळतो याचा विचार कर. पैसा कसा मिळवायचा? कसा म्हणजे सोपी आयडिया. काय? जाऊया ना बँकेवर दरोडा घालूया. बाबा रे, बँकेवर दरोडा घालून आपल्या हाती काहीच नाही लागणार. मग संचालक मंडळ आधीच बँकेला लुटत असत. मग काय करायचं? त्यापेक्षा आपण काय करूया, सोन्या चांदीचं दुकान पकायचं. तू थांबा म्हणायचं, सगळे थांबले की सोन्या चांदीचं दुकान फोडायचं. हा, लोक आपल्याला फोडतील. सज्जन माणसाला लुटायचं नाही, अशा माणसाला लुटायचं की त्याने तक्रार करता का म्हणे. त्याची पण चूप, आपली पण चूप. कसं काय? ये माझ्या बरोबर. ते बघ ना, ते ऑफिस दिसतंय. कसलं आहे ऑफिस? ते रे एजन्सी, सिंगल मनीचे डबल मनी. सिंगल मनीचे डबल म्हणजे सिंगल गुंतवल्यावर डबल होतात ते काय रे? येस. ए, मी पण गुंतवतो ना. तुझे पैसे आहेत? 2,00,000 रुपये. ए, कुठून आणलेस? बापाच्या प्रॉव्हिडंट फंडाची. अरे अरे, बाप एवढा पैसा सोडून गेला तरी पण बापाला पोहोचवण्यासाठी वर्गणी काढलीस. अरे कशाला हे नव्हतंस? अरे 17,000 गुंतवतो ना. किती आहेत रे? सध्या 2 रुपये आहेत. ठेव तुझ्याकडे, संध्याकाळी वडापावला होतील आपल्याला. अरे एकही पैसा ना गुंतवता 1,00,000 रुपये घेऊन जायचं. कसा? ये माझ्या बरोबर. काय लपडा करणार शेठजी? लपडा करणार शेठजी? शेठजी हॅलो. अरे धंदा एकदम तेजी बंदी चाललाय बाबा. हा हा, आज तुम्ही 10,000 गुंतवाल ना तर बरोबर 1 महिन्याने 20,000 मिळेल. स्कीमचं नाव गेलाच 12 भावात. स्कीमचं नाव सांगते ना बाबा. हॅलो. अरे कवा बी येवा, पण पैसा घेऊन येवा. जय गोपाल. ए रामू, ते रजिस्टर आतमध्ये ठेव. ठेवतो ठेवतो. अरे ठेव ना बाबा. ठेवतो ठेवतो. अरे लवकर ठेव ना. ठेवतो ना. चला, ह्याच्यासाठी मराठी माणसाला कामावर ठेवायला नाही पाहिजे. मालक कोण आणि नोकर कोण काय कळतेच नाही. शेठजी 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 काय झाला? काय मी ना 1,00,000 रुपये आणले. 1,00,000? पुढच्या महिन्यात 2,00,000 मिळतील ना. आम्ही इथं असेल तर मिळेल ना बाबा. अरे आम्ही इथं असणार आहे. बरं रशीद द्या ना. नाही नाही नाही, सरा हे काय डबलचा धंदा आहे ना, हे समजा विश्वासावर चालते. तुला विश्वास नसेल तर पैसा घेऊन शक. नाही नाही राहू द्या. आपल्याला काय 1,00,000 ते 2,00,000 मिळायचे कारण? 1,00,000 ते 2,00,000 मिळायचे कारण? वा. ए रामू, ए रामू, चला पैसा तिजोरी मध्ये ठेवा. हा, एकदम विश्वासू माणूस. एक वेळ स्वतः उपाशी राहील पण विश्वासघात करणार नाही. चला याच्यासाठी मराठी माणूसला कामावर ठेवायलाच पाहिजे. नमस्कार. नमस्कार. जय गोपाल शेठजी, केम छो? मजामा. अरे बद्दा सारू छे भाई. दिसतंय ते याच्यावरून बद्दा सारू छे. काय सध्या स्कीम कुठली चालली? गेलाच खड्ड्यात. खड्डा भरून पैसा मिळेल. कालच नवीन स्कीम ओपन केलाय. काय सांगताय? काय एवढा पैसा मिळेल? पैसा ठेवता कुठे? बँकेत ठेवता काय? नाही, आम्ही पैसे उचलायला चाललो. नाही म्हटलं पैसा ठेवता कुठे? बँकेत ठेवता काय? नाही नाही, आजकाल बँकचा भरोसा नाही बाबा. आम्ही तिजोरी मध्ये ठेवते. कुठे असते तिजोरी? कुठे असते? अरे ठीक आहे, त्या बाजूला आहे ना आतमध्ये. ए पण हे तुम्ही कशाला विचारते? नाही आम्हाला तिजोरी उचलायची. नाही म्हणजे आम्ही जे पैसा घेणार तुम्हाला पैसा देणार, तुम्ही तिजोरी ठेवणार, तिजोरी डबल होणार, तो तिजोरीतला डबल दिलेला पैसा उचलायचा आहे ना. चला आजच्या बोल ना, मस्करी करते काय? तुम्ही तिजोरी उचलूच शकत नाही. चावी आमच्याकडे असते बाबा. थांब. कशा चावी मिळाली? चावी घेतली. आज जातो तिजोरी कोडतो, माल घेतो, मागच्या मागे पळून जातो आणि मला चुना लावतो. अरे तुला पण नेतो ना बाबा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी पॉवर कुठं चालते? तुझा आवाज पोचतो तेवढ्या क्षेत्रात. तू आत गेलास, बाहेरचा कुणी आला तर त्याला तू सांभाळ ना. अरे तुला काय फुकाचं ठेवायचं काय? बरोबर सांभाळशील ना? सांभाळेल. जावात जा जा. आतले थांबा रे. शाबाश. बेस्ट ऑफ लक. ए काय चाललंय? काय 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 गडबड काय? बापरे. हा बाबा बाबा बाबा. आपण कोण? हे वाच. मापो म्हणजे मला पोसा. मला मला मला. आपण अचानक कसे काय? हप्त्यासाठी आलोय. हप्ता भरायला आलोय. पहिला पोलीसवाला बघतोय जो हप्ता भरायला आलेला आहे. आणि यांचं असं काय झालं? हे पुतळ्यासारखे का उभे आहेत? काय
साहेब आम्ही दोघं ना स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत होतो. मी त्यांना स्टॅच्यू केलं ते स्टॅच्यू झाले. हो का? मग मला पण कर ना स्टॅच्यू. असं कसं तुम्ही एवढे मोठे साहेब मी तुम्हाला कसं कर रे. असं नाही हो. अरे कर रे स्टॅच्यू. ओ साहेब मी गंमत केली हो. असं काय स्टॅच्यू विचू का नाही हाला ना. अरे अया यांचा खरं स्टॅच्यू झाला म्हणजे सदाबरोबर राहून त्याची विद्या माझ्यात पण उतरली वाटतं. आता बरं आहे रस्त्यात गेलं की ए स्टॅच्यू ए स्टॅच्यू ए हल्ला हल्ला जादू सोना यांना गुंगी देऊन यांना लुटायचा प्रयत्न करतोस काय. ए स्टॅच्यू आला खाली स्टॅच्यू काढीन काय परिणामच नाही होत. ए थांबा आता नाही थांबा काय परिणाम नसणार. तू एकटा नसणार तुझ्यावर कोण आहे सांग साथीदार कोण तुझ्याबरोबर कोण सदा कोण तो आला जातो. हा थांब तू थांब. हे सावधान आहे की विश्राम आहे. हे त्याने मगाशी मला फसवलंय तुला फसवत असेल बाग. अरे चल रे ती काय तुझी विद्या काय माझी विद्या मी बोलेपर्यंत हलू शकत नाही. चल माझ्याकडून पैसा मिळालेला आहे. यस पैसा मिळाला. हो निघायचं निघे ना. अरे वेडायस का आपण गेलो आणि ते दोघे असेच राहिले तर मरून जातील ना. काय माणुसकी वगैरे आहे की नाही. हो रे केशा मोठ्या अपराधातून मला वाचवलं. आलताना आलो होतो. ए चला दोघं आला रे. काय झालं तुझी माणुसकी आता अंगाशी आली असती. मोठा माणुसकी वाला चल माझ्या बरोबर आता. पकडतील पकडते. कसं कोण पकडेल मगाशी मी बेसावत होतो आता सावध झालोय कोण पकडणार नाही. वेड्यासारखे नाचतील बघ नाच रे. सदा ही बेमानी आहे असं तुला वाटत नाही. अरे हा पैसा काय मी एकटा करणार आहे का. माझं तर स्पष्ट मत आहे श्रीमंतांना लुटा नाही गरिबांना वाटा. काय रे तू स्वतःला काय रॉबिनहूड समजतो. रॉबिनहूड हा कोण आहे. अरे रॉबिनहूड मोठा माणूस होता लहानपणीच वारला. पण मी रॉबिनहूड नाही मला स्पायडरमॅन बनायचंय. ए स्पायडरमॅन कोण. मोठा माणूस होता त्याचा शेव गाठीचा धंदा होता. चेष्टा सोड तुझ्या लपड्यात तू मरशील मी नमुनेवारीच आहे. अरे चढ यार मैं हूं ना. मैं हूं ना माझा डायलॉग मलाच ऐको. पण ही बेमानी आहे असं तुला नाही वाटत. अरे बाबा माझं तर एक स्पष्ट मत आहे बाबा की प्रेमात आणि युद्धात सगळं माप असत. प्रेमावरून मला आठवलं यार. काय काय. आता माझ्याकडे पैसा आलाय. हो मी घर करेन. हा मी गाडी घेईन. मी शेतीवाडी घेईन. मी प्रॉपर्टी बनवेन इस्टेट बनवेन. मी इलेक्शनला उभा राहील माझं नाव लोक मला सलाम करतील. माझी बायको परत येईल काय रे. ए चल तुझ्या बायकोला भेटायला चला ते यायला चला लगेच चला. माझी बायको म्हटलं की लागला उड्या मारायला. नाही तू एकटाच जा आणि बायकोला भेटून ये. नाही ना आज जाऊ शकत. का रे काका आज आहे माझ्या मेवणीचं लग्न. आज तिच्या नटण्या मुरडण्याला जोर आला असेल. काय सांगतो काय. मग मेवणीचं लग्न आणि जावयाला निमंत्रण नाही. कोण जावई. तू मग कधीतरी इथे पण ठोकत जाणा. जावयाला निमंत्रण नाही. नाही ना सर तो माझा थेरडा सासरा आहे ना. मोहिला त्याच्यावर जेव्हा तेव्हा मला नडतो मी त्याला आज पोहोचवतो त्याच्यात. असा डायरेक्ट जाऊन राडा करायचा नाही. मग काय आपण दोघं तिकडे जाऊया पण एका बाजूला जाऊन दबा धरून बसूया. तोपर्यंत थांबशील तू. अरे दबा धरून बसूया. मग असं सांगणं उगाच नको तिथे काहीतरी धरून बसतो. माझं कन्फ्युजन होतं ना. आता टाइमपास करू नको. का लवकर चल नाही तर मुहूर्त टळून जाईल. Thank you.
तपास मुली झालं का तुझं नाचून चला आता घरी असं काय करताय बाबा अजून लग्न नाही का लागायचं लग्न ते हनीमूनची तयारी करतायत झालं चल खाली ये चला खाली ये चला लवकर या आणि त्या भटजीला बोलावा अंतरपाट घेऊन या चला लवकर हे लग्न होणार नाही का काय झालं आता काय झालं म्हणजे काय तुमच्याकडे काय मान पाहायची रीत आहे का असं काय करताय मानपान तर आम्ही तुम्हाला सगळं दिलंय हो ते दिलं असेल पण देण्या घ्यायचं काय तशी काय बोलणी झाली नव्हती ते तुम्हाला समजायला होतं पण तुम्हाला आता हवंय काय काय हवंय अहो आम्हाला हुंडा हवा एकला आणि मला हुंडाई सेंट्रो हुंडाई सेंट्रो अहो बाबा बाबा आता तुम्ही असं काय करता अगं काय हो हुंडा पण आणि हुंडाई पण आम्ही गरीब माणसं वेळी एवढे पैसे आणायचे कुठून तुमचा तर मी बघून घ्या हो हे पहा ही अडवणूक झाली हवा तर तसा समजा पण आम्हाला हुंडा हवा एक लाख आणि मला हुंडाई सेंट्रो हुंडाई सेंट्रो बाबा बाबा हुंडाई सेंट्रो मिळाली हे बघा तुम्हाला हुंडा मिळणार नाही मग हे लग्न मोडलं म्हणून समजा एक आडारे पताका चला निघा काय चला निघा इथून कसे जाताय तेच बघतो आम्ही आम्ही बघतो आम्हाला कोण रोखतंय ते टाळके होतील अरे रक्तपात घडेल थांबा अरे आयला ह्याला असाच उचलावा आणि मांडवाच्या दारात येऊन उभा करावा तू हल ना काय झालं काय काय झालं इकडे बघ काय चाललंय ते अमेरिका चंद्रावर जाऊन पोचले आणि आम्ही अजून डोंगरावर बसून हुंड्यासाठी भांडतोय हला रे नमस्कार 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 मामाजी नमस्कार नमस्कार वहिनी तू पहिला वहिनी बोलून घे वहिनी नमस्कार काय चाललं काय होत हो हे विचारणार तुम्ही कोण हे विचारणारा मी कोण मी कोण आता जे आयलं उगाच मी इन बिन करून मला ओळखत नाही ते आपण यांचा मोठा जावई काय तुम्ही जाव बघितलं दुनियेमध्ये कोण ससरा कुठल्या जावयाचा अपमान करतो आपल्याला जाव हडतूड करतात की नाही सांगतो काय यांच्याकडे कसली रीतच नाही तुमच्याकडे काय भात आहे का रीत भात आहे का काय प्रॉब्लेम काय आम्हाला हुंडा हवा एक लाख आणि मला हुंडा सेंट्रो हुंडाई सेंट्रो गाडी अशीच वर जाऊ दे पण मला अजून कळलेलं नाही हा गोंडेवाला कोण आयला ते आहे नवरदेव पण वागते गाढवा सारखं काय केलं काय माझ्या मुलाचं तुम्ही मुलाचं गाढव केलंय बापाचा डोंकी करू घाबरायचं आवाज नाही पाहिजे मुली चल माळ घाल मुली तुला थोडा उशीर झाला ग ह्या टकल्याला कळलंच नाही पहिलं प्रोडक्शन कुठलं पाहिजे ते तू जर आता मला माळ घातलीस हिच्या फोटोला मला हार घालावा लागेल चल माळ घाल त्याला गाढवाच्या गळ्यात माळ घालू हो गाढवाच्याच गळ्यात माळ घालायची आपल्याकडे की नाही परंपरा आहे गाढवाच्या गळ्यात माळ घातली की नाही गाढवाचा लगेच गंधर्व होतो चल माळ घाल शाबास हे गाढवा माणसा दे जरा व्यवस्थित पोच घ्या हा दोघांना असं क्लोजअप मध्ये छान पैकी एकदम एकदम टाईट क्लोज पाहिजे असा दोघांचा असा असा मस्त
आणि स्माइलिंग मॅडम मॅडम ओके ओके आता त्यांचा त्यांचा जरा असा असा मेहंदीवर फोटो घ्या. हा मेहंदीवर हा मेहंदीवर शाबास. आता जरा पदरावर फोटो घ्या. पदरावर पदरावर अरे फोटो साठी तरी बायकोच्या बाजूला उभा राहू दे रे. अरे हो सदा ही साईड सुद्धा काय वाईट नाही. अरे तुझी साईड व्हाईट आहे पण ही काळी साईड बघितली का. बाबा बाबा माझं लग्न झालं हुंडा सेंटर गेली. ही चिटिंग आहे चिटिंग. आम्ही मुलीला नांदवणार नाही. ह्याला चिटिंग आहे चिटिंग आहे. आई हिशोबर साला स्वतः बीटिंग घेत आला आणि आता चिटिंग चिटिंग करतोय. काय पाहिजे पैसा पाहिजे तुला. केशा तोंडावर फेकून मार. बॅग नाही रे त्यातला पैसा तोंडावर फेकून मार तुझ्या. मी नुसती ऍक्शन केली सगळे टाकले. चल गे गे मोजून घे मोजता येणार नाही एवढा पैसा आहे. वा 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 आता आमची काही एक तक्रार नाही. पोरी तू साक्षात लक्ष्मी आहेस. हो आणि मुली तू साक्षात औदसा आहेस. असं आधी तो तिला म्हणायचा पैसा भाव लगे तो मला लक्ष्मी म्हणायला लागला. बघ 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 जावई. ओ बाबा हो तुम्हाला हळू आवाजात हाक मारली तरी हा माणूस होऊ देतो. तुम्हाला हळू आवाजात हाक मारायला सांगितली कोणी. आणि तुला शेवटच सांगतोय मी मोठा जावई हा धाकटा जावई थेरड्याकडचा स्टॉक आता संपलाय. जावई बोला. जावई तुमचे आमच्यावर लव उपकार झाले हो. उपकार उपकार काय नाही माझं कर्तव्य केले. नाही खरंच उपकार झाले. खरंच हो मला पण माफ करा. हा मी तुम्हाला ओळखलंच नाही. नाही मला पण माफ करा मी पण आपल्याला ओळखलं नाही. कोण आहात कोण आपण. अहो बायको नाही का मी तुमची. ताल अहो जावई असं काय करताय. ताल अहो अहो जावई ताल. बाबा आगे जाओ. आगे जाओ रे बाबा भगवान के नाम पे देते बाबा. चल अहो जावई अहो. थांबा मी आहे ना. तसं नाही वहिनी तो रागवलाय ना त्याची मी समजूत घालतो. तुमचा संसार व्यवस्थित लाईनीला लावून देतो त्याची काळजी सोडा. तुम्ही आधी नवरीला निरोप द्या. बाबा राहू दे असं काय करते. अरे नंतर झालं का तुझा रडून. तू जा तुझी वरात पोचली घरात. थांबा मी आले. बाबा जायचं घरी. तू हो पुढे मी दोन घोट मारून आलो. अग म्हणजे दुःख हलका करून आलो. हातपाय बघ माझे कसे थरथरायला लागले. ते थरथर 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 तप दिला त्या सगळ्याचा वचपा करायचंय मला. काय रे तुला दैवी शक्ती लाभली त्याचा काय माज चढलाय तुला. माज नाही गर्व झालाय म्हण मला. अरे एक मी मित्र आहे म्हणून सहन करतो दुसरा कोणी सहन करणार नाही लक्षात ठेव. किती बोलतोस रे. माझ्या बोलण्याचा तुला त्रास होतो असं कर. तू मला थांब बोल मी थांबतो माझं तोंड बंद. मग माझा टाइमपास कसा होणार. एक सोपा उपाय करूया. माझा टाइमपास पण होईल तुझी बडबड पण होईल. आपण एक सुवर्ण मध्ये काढूया. आता या क्षणापासून तू गाण्यात बोल. काय साला आवाज आहे. स्पीकर फाटल्यासारखा. अव सदोबा गावात होईल शोभा हे वागण बर नव. बाईच्या आवाजात कस काय बाई बर आहे का. काल काय ऐकलं ते खरं आहे का. काय चाललंय. शामराव शामराव माझं ऐका. ते येडं गाण्यात बोलते. तुम्ही कुठे निघालात. हॉस्पिटल मध्ये येड्यांच्या. नाही 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 म्हणजे जाणार असाल तर याला पण ऍडमिट करा ना. अरे बाबा दिवस भरलेत. तुमचे बायकोचे. बायकोचे दिवस भरलेत. दिस येतील दिस जातील कसा असेल कसा दिसेल. मला वाटत त्याचाच असेल तर त्याच्यासारखा दिसेल. तुम्ही दोघं आमची काय मस्करी करताय. बायकोकडे बघा बायकोकडे बघा. जेव्हा तेव्हा जिकडे तिकडे दादागिरे करते जरा त्यांना त्रास तिकडे लक्ष द्या. शेवंत भाई माझ्याकडे बघा. तुम्हाला त्रास होतोय
पण आता तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला आता त्रास होणार नाही, तुम्हाला त्रास होत नाहीये, नाही होते बघितलं, आता तुम्ही उड्या मारल, बघा उड्या गेली गेली. ओ बाई हॅलो हॅलो एक्सक्यूज मी हॅलो 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 ओ थांबा. अरे काय बाई आहे गे आपल्या सुनीलला पण कळत नाही, एवढे मोठे क्रीडामध्ये त्यांना एक गोष्ट कळू नये, या बाईला जर ऑलिम्पिकला पाठवलं असता एक तरी मेडल घेऊन आली असती. हो बाई मी काय सांगतो ते लक्ष देऊन आहे का हो, मला म्हणायचंय असेच उड्या मारत मारत जा आणि हाके चांद्रावजी हॉस्पिटल आहे की नाही तिकडे जाऊन ऍडमिट व्हा स्वतः. असं मी आले डिंग 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 निघाले डिंग 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 डिंग. केशा पोरग मायकल जॅक्सन होणार. गेली 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 उड्या मारत. बाबा काय चाललंय ह्याचं मगासपासून? ओके आज संडे आहे की नाही, संडेला त्याचा मन्ना डे होतो. हे बाबा सगळे डे विसर, तू आपला माणसासारखा गा रे, माणसासारखा गा, माणसासारखा बोल. अरे त्या उड्या मारत गेल्या कुठे? अरे हाके चांद्रोजी हॉस्पिटल की नाही तिकडे जाऊन त्या ऍडमिट झाल्या. काय त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या? येस. मग मलाही जायला हवं. कशाला? अरे होणाऱ्या मुलाच्या बापाचं नाव नको लिहायला. हा बापाचं नाव नको का लिहायला? मगास पासून आमची मस्करी करतो आता याला. थांबले हा मला ढिला कर. तू हल तर मला काय तू थांबणार ते? सॉरी सॉरी सॉरी. जरा ऑर्डर नीट देत जा. येत वाल रे सदा. अरे काय माणूस आहे? अरे या माणसाने आमची वस्ती उद्ध्वस्त केली, माझं घरदार तोडलं, या मायला त्याच्या. अरे तरी मी याच्या बायकोचा त्रास कमी केला तरी हा माझ्या उलटला. मायला याचं काय करू रे? ह्याचा मी रेडा करू, पानघोडा करू, बैल करू, घोडा करू, डुक्कर करू? नको, तो सगळं एकत्र आहे. सोपी आयडिया. काय ह्याच्या बायकोला थांबवतो म्हणजे हा वटणीवर येतो रे. अरे असं नाही असं नाही असं. शेवंत भाई थांबा. माझ्या बायकोला अशा वेळेस थांबू नको, मी सोडणार नाही तुला, लक्षात ठेव. नाही नाही सदा हे चुकीचं वागतोयस, हे बरोबर नाही. अरे अशा प्रसंगी वैरेशी सुद्धा असं वागू नये रे, असं नको करू रे. अरे हे पाप आहे रे, पाप आहे. मिस्टर श्यामराव तुमची बायको अचानक थांबली, मूल आणलंय, चला लवकर. ए बाबा असं वागू नकोस, अशा वेळेस तिला थांबव नकोस. या वेळेला तरी मुलगा होण्याचा चान्स आहे, हवं तर मला शिक्षा दे, तुझ्या पाया पडतो. पाय नको पडोस, पहिला कबूल कर, वाटेल तेवढा खून खराबा कर, भ्रष्टाचार कर, मारामाऱ्या कर, पण कधी कोणा गरीबाच्या वस्तीवर बुलडोझर फिरवणार नाहीस. कबूल कर. कबूल नाही फिरवणार. आला ना सला लाईनीवर. शेवंतबाई आला. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा. अभिनंदन अभिनंदन. सदन केली कमाल, सदन केली कमाल, पुढे आहे सारी धमाल. सदन केली कमाल, पुढे आहे सारी धमाल. छा 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 काय करावं तेच काय कळत नाही. काय झालं तरी काय? अहो आपल्या विभागात काय काय विचित्र घटना घडतायत. हो माझ्याही कानावर आलंय. एक बदमाश आलाय आणि तो जादूटोणा करतोय. जादूटोणा? हो जादूटोणा. मग मी नाही. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय बाबा दोन दिवसाची रजा काढून गेलास, 10 दिवसांनी उगवतोयस. नशीब 10व्याला आलो, डायरेक्ट 13व्याला येणार होतो. काय परवा 13वा येणार होतो, वेळच नाही मिळाला. अरे पण तू गेला कुठे होतास? रथयात्रेला. रथयात्रा? यात्रा संपली, रथ मोडून पडला. या या आमचे साहेब आले. या या नमस्कार. बघितलं त्यांना कायमचा धडा शिकवतो मी. तू सचिन तेंडुलकर आहेस, तू पीटी उषा आहेस, बस. ऐक अरे काय केलंस काय? माझे मालक लोक आहेत, त्यांचे असे हाल नको करू. अरे सचिन तेंडुलकर सध्या तू जरा प्रॅक्टिस करतोय, जरा नीट खेळेल तू, सध्या बॅटिंग बिघडली त्याची. अरे 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 असं नको करू, जरा माणसात आण त्यांना. त्याला माणसात आणतो, परत माझ्या वाटेला एकदा कायमच पोचवी. हा हा या माणसात या. माझी बंदूक घेऊन पिस्तूल घेऊन.
तू सलमान खान आहेस, तू बिपाशा बसू आहेस. कपडे कसली ऑर्डर देतो रे तू? तर मला काय माहिती नेमका तोच पॉइंट उचलणार ते. नको रे असं छळू नको, माझे मालक लोक आहेत. हा मालक? अरे याला सत्याचा माज आलाय, ह्याचा पहिला माज उतरतो म्हणजे हा माणसात येईल. हे खाली उतर, हे खाली बोल. आता माझी टोपी घेतली. तू नेता नाहीयेस. होय मी नेता नाही, तू माझा नोकर आहेस. होय मी तुमचा नोकर आहे. अहो साहेब असं काय करताय? तू कोण? ह्यानं ह्यानं तुमच्यावर जादूटोणा केलाय. पिये पकडा ह्याला. मी ह्याला पकडो तो माझा पोपट करील तुमची मैना, मग आपल्या दोघांची मज्जा. तू गप रे. वॉचमॅन, वॉचमॅन. यू वॉच मी, यू वॉच मी. तू माझी बायको आहेस, तू माझी बायको आहेस, माझ्या पायांची दासी आहेस. हो मी तुमची बायको आहे. हे तू चुकीचं करतोय, हे बरोबर नाही. बाकी सगळं सहन केलं मी. अरे पण दुसऱ्याची बायको आपली बायको बनवतो? तू दुसऱ्यांच्या बायकोला काय ग म्हणतोस तेव्हा? रे ते चेष्टा मस्करी म्हणून ठीक आहे रे, पण तू खरोखर दुसऱ्याची बायको आपली बनवतो. मी आज माझ्या लक्षात आलं, सत्ता हातात आली की सज्जन माणूस सुद्धा कसा बदमाश बनतो तो. नाही आजपासून दोस्ती केली खड्ड्यात, मैत्री केली खड्ड्यात. मी तुला पोलिसात देतो. हे बघ मी तुझं, तू वाटेल ते कर, मी तुला पोलिसात देतो. तू दोरीवरच्या उड्या मार. तू हे चांगलं नाही करत. नाही पण तू चांगलं करतोय. नाही चालू ठेव, चालू ठेव. अरे तू पायाजवळ काय करते? उभी राह, उभी राह. अरे माझ्या पायांची दासी म्हणजे तू माझी बायको आहेस, आता माझ्या बाजूला भरायचं. काय हो, कसा काय वाटतोय जोडा? अगदी लक्ष्मीनारायणासारखा. चला चला मी तुम्हाला घरात सोडतो. या चला घरात, घरात. हे बरोबर नाही, हे तू आती करतोय, आती करतोय. पण तू छान करतोय, चालू ठेव ना. नाही त्रास होतोय, त्रास होतोय, त्रास होतोय. तुला माणसात आणतो पण माझ्या वाटेला जायचं नाही. चल या माणसात, इथे येऊन गपचूप वॉचमॅन सारखं उभा रा. चल चला घरात, चला चला. ओ हे काय करताय तुम्ही? तू कोण आहेस? असं काय करताय? मी बायको नाही का तुमची? हे बघा ना मंगळसूत्र. आणि मी यांचा सासरा. हे बघा माझं मंगळसूत्र. वा सासरे वा, आज अचानक इकडे कुठे उगवला? अचानक नाही अहो, तुमची कीर्ती काय कानाखाली वाजू. हा ऐकून ऐकून आलो. हा तुमचा ठेवा तुम्हाला परत द्यायला आलोय. वा सासरे बुवा, वा सासरे बुवा. हा माझ्या जीवाचा ठेवा सासरे बुवा, आता तुमच्याकडेच ठेवा. आणि तुम्ही सायकलवर टांग मारून निघून जावा. अरे याला म्हटलं सायकलवरून जा, हे मोटरसायकलवरून गेलं. त्यांना जाऊ दो तुम्ही, चला ना घरा. चला चला. असं काय करताय? अहो मी तुमची बायको आहे ना. तू माझी बायको नाहीये, ही माझी बायको आहे. होच मुळी, हे माझे साहेब आणि मी त्यांची मॅडम. अगं ए बे, तो माझा नवरा आहे. तुला सांगितलं ना तो माझा नवरा. अगं माझा नवरा आहे. तू जा, तू जा. अगं तू आता का बसन, आता मीच जाईन इथून. मग माझं काय होणार? मी आहे ना, हे ना परत आणायला. अरे तुम्ही दोघी सौती सौती, आता जरा गुण्या गोविंदाने नांदा. बरोबर आहे त्याचा, गुण्या गोविंदाने नांदा. हा गुण्या, मी गोविंदा. अरे तुम्हाला कळत कसं नाही? तुम्ही तुम्ही दोघी सौती सौती, आता फिराल माझ्या अवती भोवती. अति होते, त्रास होते, अंगाची आग होते. आग नाही, जळतोय, जळतोय तू. आग होते ना, आग आग होत असेल ना. बरोबर आहे, एक काम कर, जाऊन पाण्यामध्ये पोहत बस. कपडे न काढता पोहत बस. चल चल चल, शाबास. अरे चा गळ्यापर्यंत पाणी आलंय. त्यांना पोहतो तुम्ही, चला ना. चला चल. तुम्हाला काय लाज लज्जा वाटते का? हा स्वतःच्या बायकोला परपुरुषा बरोबर पाठव. परपुरुष कोण का? तो माझा नवरा आहे. अगं ए बाई, तो माझा नवरा आहे. तुम्ही जाणार तिकडे. भांडा भांडा, कोंबड्यांसारखे भांडा. अरे काय झालं आता? पहाड झाली, कोंबडा हरवला. पहिल्या कोंबड्या पिटाळल्या पाहिजे, तर हे कोंबडे जातील. तुमच्या चलात मध्ये, चलात मध्ये, चलात.
हमारी कोंबडी हमी से कॉक मायला उद्या रविवार आहे तुझी तंदुरीच करून टाकतो थांब जरा अरे बाप रे आय 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 अरे बाबा अरे कसलं वरदान दिलं रे वत्सा मी आलोय तू कशाला आलास मी बोलवलं नव्हतं तुला अरे हो आता तू कशाला मला बोलावशील आता तुझं काम झालंय ना हा कळलं कळलं कशाला तेवढा बोल पटकन मला वेळ नाही ऐकायला म्हटलं बघूया तुझं कसं चाललंय हा माझा चांगलं चाललंय घरदार आहे पैसा अडका बिल्डिंग प्रॉपर्टी इस्टेट नाव लौकिक यश कीर्ती अरे दोन दोन बायका सुद्धा आहेत पण ज्याच्यामुळे तुला मिळालं त्यालाच तू विसरलास नाही बाबा तेवढा कृतज्ञ नाही मी तुझं असं मंदिर बांधील फुटपाथवर ज्याला म्युन्सिपाल्टीवाले पण हात लावू शकणार नाहीत म्हणजे तू समाधानी आहेस तर अरे अजून कुठे समाधान झालंय अजून मला जग जिंकायचंय अरे सिकंदरही जग जिंकायला निघाला होता पण शेवटी तो रडला पण मी रडणार नाही मी रडणार नाही बाबा मी रडवेन त्या त्या प्रत्येकाला रडवेन ज्यांनी ज्यांनी मला मनस्ताप दिलंय कारण आता माझ्याकडे ताकद आहे शक्ती आहे पॉवर आहे मी वाटेल ते करू शकतो वाटेल त्याला थांबू शकतो झुळझुळणारी नदी वाहणारा वारा कोसळणारा पाऊस उसळणारा सागर अरे वाटेल त्याला थांबू शकतो मी देवालाही थांबू शकतो हा तुझा भ्रम आहे निघतो मी थांब बाबा बघितलंस मी तुलाही थांबवलं तू मला थांबवू शकत नाही अरे मला कुणीही थांबवू शकत नाही अरे माझ्यामुळे मिळालेल्या सामर्थ्याचा तुला गर्व चढलाय पण लक्षात ठेव तू मानव आहेस तुझे पाय मातीचे आहेत अरे मानवानं कितीही आकाशात झेप घेतली म्हणून तो देव बनत नाही त्याला शेवटी जमिनीवर उतरावंच लागतं आता मी तुला थांबवू शकत नाही आणि देवही तुला थांबवू शकत नाही तुझं तुलाच थांबायचं आहे हा माझा मलाच थांबायचं आहे माझं मलाच थांबायचं आहे मला कोणी थांबवू शकत नाही की कोणी थांबून मी थांबणार नाही माझा मलाच थांबायचं आहे माझा मला मीच थांबू शकतो सदा थांब काय म्हणतो सदा सदा हे असं काय पडलंस तू सदा येऊठ हो साहेब काय झालं याला हो वहिनी बघाव तुमच्या नवऱ्याला काय झालं ते अहो अहो ओ ह्याला काय झालं ओ भाऊ यांना काय झालं अहो 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 मी तुमच्यावर कधीच नव्हते रागवले हो माझ्या नशिबाचा राग केवळ मी तुमच्यावर काढत होते प्रत्येक बाईला वाटत आपल्या नवऱ्यानं नाव कमवावं पैसा कमवावा ज्याचं नाव लावताना तिला अभिमान वाटावा बस बस एवढीच एक इच्छा होती हो माझी आता माझ काय होणार हो मी आहे ना चला याला पोचवायची तयारी करूया पिये आधी हे मड बाहेर टाका अरे हराम खरं माझी टोपी घेतली काय मेलेल्या माणसाची टोपी काढताय तुम्ही काय मड्याच्या टाळूरचं लोणी पण खाल सदा उठ जागा बाबा हे बाबा बाबा झालं ना तुला सत्याचं दर्शन हो बाबा झालं पण झालं तेवढं खूप झालं आणखीन काही नाही बघायचंय मला बोल तुला आता कुठला वर देऊ हे बाबा आता वर नको की वरदान नको अरे आपल्याकडे बाबा लोकांनी बुवा लोकांनी फक्त वर दिले वरदान दिली पण कधी कुणी पोटासाठी भाकरी नाही दिली रे आता दिलास ना आता दिलास ना फक्त मला आशीर्वाद दे कि मला कष्टाची भाकरी मिळू दे रे कष्टाची भाकरी अरे तुटला जागा झालास अहो काय झालेलो तुम्हाला काय झालं होतं तुला
थोडा मनाचा खेळ चालला होता पण माझ्यावर खरंच विश्वास ठेवा रे. मी खरंच सांगतोय, माझा बाबा माझा खाबर पण जो मला भेटायला आला होता. गाऊ गावे रे, अगं त्याने मला आशीर्वाद दिलाय, मला आता कष्टाची भाकरी मिळणार आहे. अरे वा, तू कष्ट करणार? अरे मी तुला नोकरी दिली. कुणी मागितली? नाही नोकरी दिली तर? अरे हा मराठी माणूस आता नोकरी नाही करणार, बिझनेस करणार बिझनेस. बाबा तुम्ही यांना खूप चांगली बुद्धी दिली, आता एकच करा, एक छान बाळ आम्हाला द्या. त्यासाठी बाबा कशाला? अरे मी मेहनत करणार आहे ना. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.